आपणास माहीत आहे की प्रभू येशूचे शिष्य पौल व सीला बंदीगृहात असताना ते देवाची स्तुती करत असता मोठा भूमिकंप झाला. बंदीशाळेचे पाय डगमगले व त्यांचे दरवाजे उघडले व सर्वांची बंधनं तुटली. किती अद्भुत रीतीने परमेश्वराने त्यांना ह्या संकटातून सोडवले. आजही हे स्तुतीचं सामर्थ्य काम करत आहे. चला तर मग पवित्र शास्त्रात सांगितल्याप्रमाणे आपणही डफ वाजवून व नृत्य करून त्याचे स्तवन करूया. झणझणणाऱ्या झांजा वाजवून त्याचे स्तवन करूया. हालेलुया 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 या शब्दाचा अर्थ आहे देवाची स्तुती असो देवाचा महिमा असो. आता आपण गाणे गाऊन त्या जिवंत देवाला धन्यवाद देणार आहोत, म्हणून सर्वांनी गाण्यांमध्ये भाग घ्या. हालेलुया 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 हालेलुया. गीत क्रमांक 45 धन्य धन्य येशू. गीत क्रमांक 45 धन्य धन्य येशू. धन्य धन्य येशू धन्य धन्य येशू धन्य धन्य येशू तुझे नाव धन्य धन्य येशू धन्य धन्य येशू धन्य धन्य येशू तुझे नाव जीवनदाता येशू जीवनदाता येशू जीवनदाता येशु तुझे नाव जीवनदाता येशु जीवनदाता येशु जीवनदाता येशु तुझे नाव मुक्तिदाता येशु मुक्तिदाता येशु मुक्तिदाता येशु तुझे नाव मुक्तिदाता येशु मुक्तिदाता येशु मुक्तिदाता येशु तुझे नाव आरोग्यदाता येशु आरोग्यदाता येशु आरोग्यदाता येशु तुझे नाव आरोग्यदाता येशु आरोग्यदाता येशु तुझे नाव शांतिदाता येशु शांतिदाता येशु शांतिदाता येशु तुझे नाव शांतिदाता येशु शांतिदाता येशु शांतिदाता येशु तुझे नाव रक्षणकर्ता येशु रक्षणकर्ता येशु रक्षणकर्ता येशु तुझे नाव रक्षणकर्ता येशु रक्षणकर्ता येशु रक्षणकर्ता येशु तुझे नाव प्रेमीदाता येशु प्रेमीदाता येशु प्रेमीदाता येशु तुझे नाव प्रेमीदाता येशु तुझे नाव धन्य धन्य येशु धन्य धन्य येशु धन्य धन्य येशु तुझे नाव धन्य धन्य येशु धन्य धन्य येशु धन्य धन्य येशु तुझे नाव हालेलुया 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 धन्यवाद प्रभु येशु धन्यवाद प्रभु येशु धन्यवाद प्रभु येशु धन्यवाद प्रभु येशु हालेलुया 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 हालेलुया. गीत क्रमांक 51 वात्सल्याने. गीत क्रमांक 51 वात्सल्याने. वात्सल्याने प्रभुचा भरली अवगी वसुंदरा अवगी वसुंदरा वात्सल्याने प्रभुचा भरली अवगी वसुंदरा अवगी वसुंदरा प्रभु प्रेम
जाने प्रभु जा भरनी अवगी वसुंधरा अवगी वसुंधरा वात्सल्याने प्रभु जा भरली अवगी वसुंधरा अवगी वसुंधरा धन्य राष्ट्र प्रभु जाचा देव धन्य प्रजा जी निवडली धन्य राष्ट्र प्रभु जाचा देव धन्य प्रजा जी निवडली प्रभु ने दृष्टि ना बांगणा दुना मनुजा वरती लावी अली वात्सल्याने प्रभु जा भरली अवगी वसुंधरा अवगी वसुंधरा वात्सल्याने प्रभु जा भरली अवगी वसुंधरा अवगी वसुंधरा माने उत्खंडा प्रभु बेटी जी तो चढ़ाल मम साया जी मनी उत्खंडा प्रभु बेटी जी तो चढ़ाल मम साया जी पूर्ण तुजावर विसंभलो मी वृष्टि करावी प्रेमा जी प्रेमा वात्सल्याने प्रभु जा भरली अवगी वसुंधरा अवगी वसुंधरा वात्सल्याने प्रभु जा भरली अवगी वसुंधरा अवगी वसुंधरा अवगी वसुंधरा अवगी वसुंधरा Hallelujah 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 धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु Hallelujah 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 गीत क्रमांक 20 हमें प्रभु ने प्रेम दिया गीत क्रमांक 20 हमें प्रभु ने प्रेम दिया हमें प्रभु ने प्रेम दिया हमें बचा लिया चलो सभी से कहेंगे सहारा दिया हमें प्रभु ने प्रेम दिया हमें बचा लिया चलो सभी से कहेंगे सुगीत गाएंगे दया मिली क्षमा मिली जीवन हमने पा लिया दया मिली क्षमा मिली जीवन हमने पा लिया हमें प्रभु ने प्रेम दिया हमें बचा लिया चलो सभी से कहेंगे सहारा दिया सबको बताएंगे संगीत सुनाएंगे कृपा मिली खुशी मिली जीवन हमने पा लिया प्रभु ने प्रेम दिया हमें बचा लिया चलो सभी से कहेंगे सहारा
Hallelujah. 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 धन्यवाद प्रभु यीशु. धन्यवाद प्रभु यीशु. धन्यवाद प्रभु यीशु. Hallelujah. 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 गीत क्रमांक 23 पिता तेरी वंदना. गीत क्रमांक 23 पिता तेरी वंदना. पिता तेरी वंदना करते हैं. पिता तेरी वंदना करते हैं. जीवन तेरे चरणों में रखते हैं. जीवन तेरे चरणों में रखते हैं. हम तुझे प्यार करते हैं. हम तुझे प्यार पुत्र तेरी वंदना करते हैं. पुत्र तेरी वंदना करते हैं. जीवन तेरे चरणों में रखते हैं. जीवन तेरे चरणों में रखते हैं. हम तुझे प्यार करते हैं. हम तुझे प्यार आत्मा तेरी वंदना करते हैं. आत्मा तेरी वंदना करते हैं. जीवन तेरे चरणों में रखते हैं. जीवन तेरे चरणों में रखते हैं. हम तुझे प्यार करते 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 हैं. हालेलुया 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 हालेलुया. गीत क्रमांक 25 आवाज उठाएंगे. गीत क्रमांक 25 आवाज उठाएंगे. आवाज उठाएंगे हम साथ जाएंगे. यीशु महान अपना जे गीत सुनाएंगे. आवाज उठाएंगे हम साथ जाएंगे. यीशु महान अपना जे गीत सुनाएंगे. सुनाएंगे ये गीत सुनाएंगे.
हालेलुया 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 हालेलुया। गीत क्रमांक 66 मी कुठेही कसाही असो। गीत क्रमांक 66 मी कुठेही कसाही असो। मी कुठेही कसाही असो ख्रिस्त माझ्या मध्ये तो दिसो। मी कुठेही कसाही असो ख्रिस्त माझ्या मध्ये तो दिसो। माझ्यामध्ये तो दिसो मी कुठेही कसाही असो ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो। मृत्यूच्या हेतुनी चालता मी असावे स्मरुणी तुला। मृत्यूच्या हेतुनी चालता जिंकुनी मृत्युला जो उठे जिंकुनी मृत्युला जो उठे तो प्रभु नेत्री माझा दिसो। मी कुठेही कसाही असो ख्रिस्त माझ्या मध्ये तो दिसो। मी कुठेही कसाही असो पापहंधार हा दाटता मी दिवा चेतवावा मणी। पापहंधार हा दाटता मी दिवा चेतवावा मणी। वचन दे जा मदे उजळता वचन दे जा मदे उजळता माझ्यामध्ये तो दिसो। मी कुठेही कसाही असो ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो। हर्षवर्षाव हो जीवनी मानुनी या तुझी ती कृपा। हर्षवर्षाव हो जीवनी मानुनी या तुझी ती कृपा। गौरवीता तुला सर्वदा गौरवीता तुला सर्वदा। ओठ माझे जगाला दिसो मी कुठेही कसाही असो ख्रिस्त माझ्या मध्ये तो दिसो। कुठेही कसाही असो ख्रिस्त माझ्या मध्ये तो दिसो। बंधने या जगाची किती मुक्तिदाता परी येशू तू। बंधने या जगाची किती मुक्तिदाता परी येशू तू। हात या दुर्बलाचे प्रभु हात या दुर्बलाचे प्रभु। जोडलेले तुझ्या पदी दिसो मी कुठेही कसाही असो ख्रिस्त माझ्या मध्ये तो दिसो। मी कुठेही कसाही असो माझ्या मध्ये तो दिसो ख्रिस्त माझ्या मध्ये तो दिसो ख्रिस्त माझ्या मध्ये तो दिसो। मी कुठेही कसाही असो ख्रिस्त माझ्या मध्ये तो दिसो। मी कुठेही कसाही असो
ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो, ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो, ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. हालेलुया 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 हालेलुया. धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु. हालेलुया 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 हालेलुया. गीत क्रमांक 27 आदि और अंत तो ही है. गीत क्रमांक 27 आदि और अंत तो ही है. आदि और अंत तो ही है, अल्फा ओमेगा तो ही है, आदि और अंत तो ही है, अल्फा ओमेगा तो ही है, दूधों की सूती तो ही है, बुद्धि और ज्ञान तो ही है, दूधों की सूती तो ही है, बुद्धि और ज्ञान तो ही है. जीवन मेरा पाप से भरा, जगत मेरा शुद्ध सारा, मुझे पापों से बचाने को मेरे लिए जीवन दिया है, मुझे पापों से बचाने को मेरे लिए जीवन दिया है. हालेलुया 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 हालेलुया. धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु. हालेलुया 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 हालेलुया. गीत क्रमांक 100 तेरे साथ रहना. गीत क्रमांक 100 तेरे साथ रहना. तेरे साथ रहना है प्रभु, ये दिल मेरा तड़पे. तेरे साथ रहना है प्रभु, ये दिल मेरा तड़पे. तेरे साथ रहूं, तेरे साथ चलूं, तेरे साथ रहूं, तेरे साथ चलूं. तेरे साथ रहना है प्रभु, ये दिल मेरा तड़पे. तेरे साथ
Hallelujah. 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 धन्यवाद प्रभु यीशु. धन्यवाद प्रभु यीशु. धन्यवाद प्रभु यीशु. धन्यवाद प्रभु यीशु. Hallelujah. 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 माझ्या प्रिय भावना आणि बहिणींनो, आता सर्वांनी आपल्या जागेवर उभं राहायचं आहे. आता आपण त्या जिवंत देवाची नाचून गाऊन स्तुती करणार आहोत, म्हणून सर्वांनी नाचून या गाण्यांमध्ये भाग घ्यायचा आहे. हालेलुया. 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 मोठ्याने बोला. हालेलुया. 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 स्वर्गात जाऊ आपण सारे, प्रभुचे वैभव पाहू सारे. स्वर्गात जाऊ आपण सारे, प्रभुचे वैभव पाहू सारे. स्वर्गात आहे शांती, उद्याची नाही भीती. स्वर्गात आहे शांती, उद्याची नाही भीती. स्वर्गात जाऊ आपण सारे, प्रभुचे वैभव पाहू सारे. स्वर्गात जाऊ आपण सारे, प्रभुचे वैभव पाहू सारे. हालेलुया. 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 जीवनाच्या यात्रेला आहे संगतीला माझा प्रभु येशू क्षणा क्षणाला. जीवनाच्या यात्रेला आहे संगतीला माझा प्रभु येशू क्षणा क्षणाला. तोच मला चालवितो, तोच मला रक्षितो, माझ्या घरे जा भागवितो. तोच मला चालवितो, तोच मला रक्षितो, माझ्या घरे जा भागवितो. जीवनाच्या यात्रेला आहे संगतीला माझा प्रभु येशू क्षणा क्षणाला. जीवनाच्या यात्रेला आहे संगतीला माझा प्रभु येशू क्षणा क्षणाला. संकटानी जेव्हा घाबरतो जीव माझा प्रभु येशू माला घेतो मिटीत. संकटानी जेव्हा घाबरतो जीव माझा प्रभु येशू माला घेतो मिटीत. जीवनाच्या यात्रेला आहे संगतीला माझा प्रभु येशू क्षणा क्षणाला. जीवनाच्या यात्रेला आहे संगतीला माझा प्रभु येशू क्षणा क्षणाला. जीवनाचा प्रभु आहे माझ्या सोबती, आता मजला भय कसले. जीवनाचा प्रभु आहे माझ्या सोबती. जीवनाच्या यात्रेला आहे संगतीला माझा प्रभु येशू क्षणा क्षणाला. जीवनाच्या यात्रेला आहे संगतीला माझा प्रभु येशू क्षणा क्षणाला. जीवनाच्या यात्रेला आहे संगतीला माझा प्रभु येशू क्षणा क्षणाला. माझा प्रभु येशू क्षणा क्षणाला. माझा प्रभु येशू क्षणा क्षणाला. हालेलुया. 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 विजय हुआ, विजय हुआ, येशु मेरा विजय हुआ. विजय हुआ, विजय हुआ, येशु मेरा विजय हुआ. शैतान हारा हुआ मेरा येशु विजय हुआ. शैतान हारा हुआ मेरा येशु विजय.
यीशु ने क्रूस पर शैतान के सर को कुचल दिया। यीशु ने क्रूस पर शैतान के सर को कुचल दिया। मृत्यु पर विजयी होकर हमें विजयी जीवन दिया। मृत्यु पर विजयी होकर हमें विजयी जीवन दिया। हालेलुया हालेलुया यीशु मेरा विजय हुआ। हालेलुया हालेलुया यीशु मेरा विजय हुआ। शैतान हारा हुआ मेरा यीशु विजय हुआ। हालेलुया 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 हालेलुया। येशु माझा मेंढपाळ आम्ही त्याची मेंढ रे। निरडा गुरुनाथ आम्हाला चारितो। येशु माझा मेंढपाळ आम्ही त्याची मेंढ रे। दूर ठेवतो आ मार्ग
चालितो हिरव्या कुरणात आम्हाला चालितो. हालेलुया 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 हालेलुया. माझ्या प्रिय भाऊ बहिणींनो, आता आपण त्या महान परमेश्वराची स्तुती आणि आराधना घेणार आहोत, म्हणून तुम्ही उभे राहूनच या स्तुती आराधनेमध्ये अंतकरणापासून भाग घ्या. हालेलुया 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 हालेलुया. होय माझ्या प्रिय भाव बहिणींनो, आपलं पूर्ण अंतकरण त्या जिवंत परमेश्वराकडे लावा, आपलं हृदय त्या परमेश्वराकडे लावा आणि पहा त्याचं प्रेम. त्याच्या प्रेमाबद्दल त्याला धन्यवाद द्या, त्याची स्तुती करा, कारण तो आपला सनातन पिता आहे आणि त्याची करुणा जीवनापेक्षा उत्तम आहे, म्हणून त्या परमेश्वराला धन्यवाद द्या, त्याची स्तुती करा, त्याचा गौरव करा. पहा त्या परमेश्वराने आपल्यावर दया केली आणि आजचा हा सुंदर दिवस त्याने आपल्याला दाखवला. त्याने पुन्हा एकदा आपल्याला त्याच्या चरणाजवळ प्रार्थनेसाठी एकत्रित केलं. त्याच्या या महान दयेबद्दल त्याला धन्यवाद द्या, त्याच्या या महान करुणेबद्दल त्याची स्तुती करा, कारण आपण कोणीही आपल्या ताकदीने किंवा बुद्धीने इथपर्यंत पोहोचू शकलो नाही, तर ही केवळ त्या परमेश्वराची कृपा आहे. त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या, त्याबद्दल अंतकरणातून त्याची स्तुती करा, त्याचा गौरव करा, मोठ्याने अजून त्याला धन्यवाद द्या, त्याची स्तुती करा, त्याचा गौरव करा. धन्यवाद स्वर्गीय पिता, धन्यवाद स्वर्गीय पिता, धन्यवाद स्वर्गीय पिता, धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद पवित्र आत्मा, धन्यवाद पवित्र आत्मा, धन्यवाद 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 प्रभु, धन्यवाद धन्यवाद. गान करा जय गान करा, प्रभु राजाचा मान करा, गान करा जय गान करा, प्रभु राजाचा मान करा. प्रभुचा महिमा दि
होय माझ्या प्रिय भाऊ बहिणींनो, आठवण करा त्याच्या प्रेमाची. त्याने आपल्यावर जे प्रेम केलेलं आहे त्या प्रेमाबद्दल त्याला धन्यवाद द्या, त्याची स्तुती करा. पहा, त्याने आपल्याला घडवण्यापूर्वी या सृष्टीची निर्मिती केली. तो केवळ शब्द बोलला आणि सर्व काही अस्तित्वात आलं. त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या, त्याबद्दल त्याची स्तुती करा. पहा, त्याने आपल्यासाठी सुंदर आकाश आणि जमीन निर्माण केली. आपल्यासाठी त्याने डोंगर, टेकड्या, नदी, नाले निर्माण केले. त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. धन्यवाद. पहा, त्याने आपल्यासाठी विशाल असा समुद्र निर्माण केला. त्यानेच या समुद्राला मर्यादा लावून दिली आहे. त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या, त्याची स्तुती करा, त्याचा गौरव करा. पहा, त्याने या विश्वामध्ये विविध प्रकारची झाडे झुडपे निर्माण केली. त्याने आपल्यासाठी इतक्या प्रकारची फुले निर्माण केली आहेत की आपण त्याची कल्पना देखील करू शकत नाही. त्या प्रत्येक फुलांचा रंग, त्यांचा आकार आणि त्यांचा सुगंध वेगळा असतो. त्याबद्दल त्या परमेश्वराला धन्यवाद द्या, त्याची स्तुती करा. पहा, त्याने आपल्यासाठी शुद्ध हवा निर्माण केली. तोच आपल्याला दरवर्षी आकाशातून पाणी देतो आणि त्या पावसाच्या पाण्याद्वारे आपली सर्व गरज पूर्ण होते. म्हणून त्या परमेश्वराला धन्यवाद द्या, त्याची स्तुती करा, त्याचा गौरव करा. या सृष्टीद्वारे तो आपली सर्व गरज पूर्ण करत आहे. त्याबद्दल अंतकरणातून त्याला धन्यवाद द्या, त्याची स्तुती करा. पहा, त्या परमेश्वराने ही पृथ्वी विविधतेने भरलेली आहे. त्याबद्दल परमेश्वराला धन्यवाद द्या, त्याची स्तुती करा, त्याच्या नावाचा जय जयकार करा. कारण तो महान आहे, तो थोर परमेश्वर आहे. त्याची स्तुती करा, त्याचा गौरव करा. पाया सृष्टीची निर्मिती केवळ शब्दाद्वारे केली, परंतु त्याने आपल्याला स्वतःच्या पवित्र हातांनी घडवलं. त्याबद्दल परमेश्वराला अंतकरणातून धन्यवाद द्या. आपल्या या शरीराबद्दल त्याला धन्यवाद द्या. त्याने आपल्याला निरोगी शरीर दिलं म्हणून त्या परमेश्वराला धन्यवाद द्या, त्याची स्तुती करा. डोक्याच्या केसापासून ते पायाच्या नखापर्यंत प्रत्येक अवयव आजच्या या क्षणापर्यंत कार्यरत आहे. म्हणून त्या परमेश्वराला धन्यवाद द्या, त्या परमेश्वराची स्तुती करा. कारण त्याने आपल्याला हे मौल्यवान शरीर देऊन आशीर्वादित केलं आहे. म्हणून त्या परमेश्वराला धन्यवाद द्या, त्याची स्तुती करा, त्याच्या नावाचा जय जयकार करा. हो प्रभू, आम्ही अंतकरणातून तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, तुझ्या नावाचा जय जयकार करतो. प्रभू, या सृष्टीबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. या सृष्टीद्वारे तू आमची प्रत्येक गरज पूर्ण करत आहेस, त्याबद्दल तुला धन्यवाद, त्याबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो. प्रभू, ही पृथ्वी आणि तिच्यावर जे काही आहे ते सर्व तुझेच आहे. प्रभू, आम्ही अंतकरणातून तुला धन्यवाद देतो. प्रभू, आम्ही आमच्या या शरीरासाठी तुला धन्यवाद देतो. तुझी स्तुती करतो, तुझा गौरव करतो, तुझ्या नावाचा जय जयकार करतो. धन्यवाद स्वर्गीय पिता, धन्यवाद स्वर्गीय पिता, धन्यवाद स्वर्गीय पिता, धन्यवाद प्रभू, धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. सारी सृष्टी प्रभु की स्तुति गाए, सारी सृष्टि प्रभु की स्तुति गाए, सारी सृष्टि प्रभु की स्तुति गाए, छोटे बड़े प्रभु की स्तुति गाए, छोटे बड़े प्रभु की स्तुति गाए, छोटे बड़े प्रभु की स्तुति गाए, पशु पक्षी प्रभु की स्तुति गाए, पशु पक्षी प्रभु की स्तुति गाए, पशु पक्षी प्रभु की स्तुति गाए, हिल मिल के हम प्रभु की स्तुति गाए, हिल मिल के हम प्रभु की स्तुति गाए, हिल मिल के हम प्रभु की स्तुति गाए, चलते चलते प्रभु की स्तुति गाए, चलते चलते प्रभु की स्तुति गाए, चलते चलते प्रभु की स्तुति गाए, ताली बजाते प्रभु की स्तुति गाए, ताली बजाते प्रभु की स्तुति गाए, ताली बजाते प्रभु की स्तुति गाए, हालेलुया प्रभु की स्तुति गाए, हालेलुया प्रभु की स्तुति गाए, हालेलुया प्रभु की स्तुति गाए.
होय माझ्या प्रिय भाऊ बहिणींनो, आपलं पूर्ण अंतकरण त्या जिवंत परमेश्वराकडे लावा आणि आठवण करा त्याने आपल्यावर जे उपकार केलेले आहेत त्याच्या प्रत्येक उपकाराबद्दल त्याला धन्यवाद द्या. आपलं मुख उघडा आणि त्याची स्तुती करा, त्याचा गौरव करा, त्याच्या नावाचा जय जयकार करा. पा, त्याने तुम्हाला चांगला पती दिला, चांगली पत्नी दिली, चांगली मुलं बाळं दिली, तुम्हाला चांगला नोकरीधंदा देऊन आशीर्वादित केलं, त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. त्याबद्दल त्याची स्तुती करा, त्याचा गौरव करा, त्याच्या नावाचा जय जयकार करा. पहा, तो आपल्यासाठी या जगात आला आणि त्याने आपल्याला सैतानाच्या बंधनातून मुक्त केलं, त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. त्याबद्दल त्याची स्तुती करा. पा, त्याने आपल्याला सैतानाच्या गुलामगिरीतून बाहेर काढलं, त्याने आपल्याला वाचवलं, त्याने आपलं जीवन आनंदाने भरून काढलं, त्याने आपलं जीवन शांतीने भरून काढलं. म्हणून त्या परमेश्वराला धन्यवाद द्या, त्याची स्तुती करा, त्याचा गौरव करा. पहा, तो सदैव आपल्या बरोबर असतो, तो क्षणाक्षणाला आपली काळजी घेतो, तोच आपली खरी काळजी वाहणारा परमेश्वर आहे. म्हणून अंतकरणातून त्याला धन्यवाद द्या, त्याची स्तुती करा, त्याचा गौरव करा, कारण तो आपला उत्तम मेंढपाळ आहे, आपण त्याची मेंढरे आहोत. त्याच्या प्रेमाबद्दल त्याला धन्यवाद द्या, त्याच्या अमर्याद प्रेमाबद्दल त्याची स्तुती करा, त्याचा गौरव करा, कारण त्याच्या एवढं प्रेम आपल्याला कोणीच करू शकत नाही. त्याच्या प्रेमाची तुलना आपण कोणाबरोबरही करू शकत नाही. त्याच्या प्रेमाबद्दल त्याला धन्यवाद द्या, त्याची स्तुती करा, त्याचा गौरव करा, त्याच्या नावाचा जय जयकार करा. धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद, 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 धन्यवाद. मेरा प्रभु मुझसे प्यार करता, मेरा दिल उससे भर जाता. मेरा प्रभु मुझसे प्यार करता, मेरा दिल उससे भर जाता. चाहे सब मुझको ठुकराए, चाहे सब मुझको ठुकराए, मेरा प्रभु मुझसे प्यार करता. प्रभु मुझसे प्यार करता, मेरा दिल उससे भर जाता, मेरा दिल उससे भर जाता, मेरा दिल उससे भर जाता. हमें प्रभु ने प्रेम दिया, हमें बचा लिया.
होय माझ्या प्रिय भाऊ बहिणींनो, आता या त्या प्रभू येशूच्या क्रूसाजवळ आणि आठवण करा त्याने आपल्यासाठी जे बलिदान केलं त्या बलिदानाची आठवण करून त्याला धन्यवाद द्या, त्याची स्तुती करा, त्याचा गौरव करा. कारण आपण सर्व मेंढरांसारखे भटकत होतो, आपण आपला मार्ग धरला होता आणि आपल्याला कोणतेही आशा नव्हती, परंतु त्या स्वर्गीय पित्याने आपल्यावर दया केली, त्याने आपल्यावर कृपा केली आणि आपल्याला पापातून सोडवण्यासाठी त्याने स्वतःचा एकुलता एक आणि प्रिय पुत्र या जगात पाठवला. तो प्रभू येशू स्वर्ग आणि पृथ्वीचा मालक असून आपल्यासाठी त्याने मानवाचं रूप धारण केलं. धन्यवाद. आपल्या सर्व पापांची शिक्षा त्याने स्वतःच्या देहावर घेतली. धन्यवाद. आठवण करा त्या प्रभू येशूचं बलिदान, आठवण करा त्याचं दुःख सहन, त्याने आपल्यासाठी केवढ्या वेदना सहन केल्या. होय माझ्या प्रिय भाव बहिणींनो, आठवण करा त्याचं ते बलिदान. आपल्यासाठी त्याच्या तोंडावर थुंकण्यात आलं, त्याला चपराका देण्यात आल्या, त्याच्या डोक्यावर विषारी काट्यांचा मुकुट रोवण्यात आला. पहा आपल्यासाठी तो रक्त बंबाळ झाला. आठवण करा त्याच्या बलिदानाची. त्याच्या शरीरातून रक्ताच्या धारा वाहत होत्या. आपल्यासाठी त्याने क्रूसाचा अवजड भार वाहिला. तो क्रूसाचा भार नव्हता, तर ते आपल्या पापांचं ओझ होत. त्या ओझ्याखाली तो पडला, पण तो पुन्हा पुन्हा उठला. पहा तो प्रभू येशू आपल्यासाठी तो घायल झाला, आपल्या दुष्कर्मांमुळे तो ठेसला गेला आणि आपल्याला मिळणारी शांती अशी शिक्षा त्याला झाली. त्याने सर्व काही निमूटपणे सहन केलं, तो शांत राहिला. त्याची चेष्टा करण्यात आली, त्याची निंदा करण्यात आली, तरी देखील तो शांत राहिला. कारण त्याला आपल्याला वाचवायचं होतं, त्याला आपल्याला सैतानापासून सोडवायचं होतं, म्हणून त्याने हे सर्व काही केवळ आपल्यासाठी सहन केलं. धन्यवाद. आठवण करा त्याचं हे प्रेम आणि पूर्ण अंतकरणातून त्याला धन्यवाद द्या, त्याची स्तुती करा, त्याचा गौरव करा. त्याने आपल्यासाठी जे रक्त सांडलं त्यामुळे आपल्याला आपल्या पापांची क्षमा मिळाली. त्याने क्रूसावर जे बलिदान केलं त्यामुळे आपला देव पित्याबरोबर समेट झाला आणि आपल्याला स्वर्गाची आशा मिळाली. आठवण करा त्या प्रभू येशूचं बलिदान आणि पूर्ण अंतकरणातून त्याला धन्यवाद द्या, त्याची स्तुती करा. होय प्रभू, आम्ही अंतकरणातून तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, तुझा गौरव करतो. प्रभू तू आम्हाला वाचवलंस, तू आम्हाला वाचवलंस, तूच आमचा खरा मुक्तीदाता परमेश्वर आहेस. प्रभू आम्ही अंतकरणातून तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, तुझ्या बलिदानासाठी तुला धन्यवाद देतो. प्रभू धन्यवाद. प्रभू येशू धन्यवाद. प्रभू येशू धन्यवाद. प्रभू येशू धन्यवाद. धन्यवाद प्रभू. धन्यवाद प्रभू. धन्यवाद. धन्यवाद. मेरे गुनाहों की ली तूने सजा, चाबुक की मार से कुछ ना दिया मैंने, कुछ ना दिया बदले में प्यार के. मेरे गुनाहों की ली तूने सजा, चाबुक की मार से कुछ ना दिया मैंने, कुछ ना दिया बदले में प्यार के. ये क्या किया तूने, क्यों ये किया, चांद दे के तूने ये जीवन दिया. दर्द था मेरा जो तूने सहा, चढ़ के सलीब पे कर्जा किया तूने मेरा दा, काटो और कीलों से. दर्द था मेरा जो तूने सहा, सलीब पे कर्जा किया
से, फिर भी ना कम हुआ प्यार तेरा, जान दे के तूने ये जीवन दिया, फिर भी ना कम हुआ प्यार तेरा, जान दे के तूने ये जीवन दिया, मरते हुए माफ करते गया जुल्म सितम मेरे, मेरे लिए तूने खाई सदा दुनिया की ठोकरे, मरते हुए माफ करते गया जुल्म और सितम मेरे, मेरे लिए तूने खाई सदा दुनिया की ठोकरे। ये क्या किया तूने, क्यों ये किया, जान दे के तूने ये जीवन दिया, मेरे गुनाहों की ली तूने सजा चाबू की मार से, कुछ ना दिया मैंने कुछ ना दिया बदले में प्यार के, मेरे गुनाहों की ली तूने सजा चाबू की मार से, कुछ ना दिया मैंने कुछ ना दिया बदले में प्यार के, बदले में प्यार के, बदले में प्यार के। होय माझ्या प्रिय भाव बहिणींनो, आपण आता त्या जिवंत परमेश्वराची आराधना करणार आहोत, म्हणून जर तुम्हाला शक्य असेल तर आपल्या गुडघ्यांवर या आणि त्या महान परमेश्वराची आराधना करा, त्याची उपासना करा। पहा तो पवित्र पवित्र अति पवित्र परमेश्वर आहे। होय प्रभु। तो स्वर्गात सर्वोच्च स्थानी विराजमान आहे आणि पृथ्वीवर त्याने आपले पाय ठेवले आहे। जो होता जो आहे आणि जो येणार त्या महान परमेश्वराची आराधना करा, त्याची उपासना करा। पाहतोच आधी आणि अंत आहे, तोच सुरुवात आणि शेवट आहे। त्या परमेश्वराला अंतकरणातून आराधना करा, त्याची उपासना करा, कारण देव आत्मा आहे आणि त्याची उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने व खरेपणाने केली पाहिजे, म्हणून आत्म्याने त्याची आराधना करा, त्याची उपासना करा। जीवन से भी उत्तम तेरी करुणा, जीवन से भी उत्तम तेरी करुणा, होठों से स्तुति करूंगा सर्वदा, तेरे नाम से मैं हाथ उठाऊंगा। जीवन से भी उत्तम तेरी करुणा, जीवन से भी उत्तम तेरी करुणा, होठों से स्तुति करूंगा सर्वदा, तेरे नाम से मैं हाथ उठाऊंगा, तेरे नाम से मैं हाथ उठाऊंगा प्रभु,
करूंगा सर्वदा तेरे नाम से मैं हाथ उठाऊंगा तेरे नाम से मैं हाथ उठाऊंगा प्रभु तेरे नाम से मैं हाथ उठाऊंगा होठों से स्तुति करूंगा सर्वदा तेरे नाम से मैं हाथ उठाऊंगा तेरे नाम से मैं हाथ उठाऊंगा तेरे नाम से मैं हाथ उठाऊंगा होय माझ्या प्रिय भाव बहिणींनो पाहत्या प्रभू येशूने आपल्यासाठी स्वतःचं मौल्यवान आणि पवित्र रक्त सांडलं परंतु त्याने आपल्यासाठी स्वदेहाचं बलिदान केलं परंतु मरणातून तिसऱ्या दिवशी तो गौरवाने पुन्हा जिवंत उठला आणि आज देखील तो जिवंत आहे त्याने आपल्या शिष्यांना पवित्र आत्म्याने भरून काढलं आणि तोच पवित्र आत्मा देण्यासाठी प्रभू येशू उत्सुक आहे उघडा आपली अंतकरणे आणि स्वीकार करा त्या पवित्र आत्म्याचा बोलवा त्या पवित्र आत्म्याला आपल्या अंतकरणात ये पवित्र आत्मा ये पवित्र आत्मा ये तुझी शांती घेऊन ये तुझा आनंद घेऊन ये तुझ्या प्रेमाने आम्हाला भर ये पवित्र आत्मा ये आम्हाला तुझी गरज आहे प्रभू आम्हाला तुझी गरज आहे ये पवित्र आत्मा ये पवित्र आत्मा ये तुझी फळं घेऊन ये तुझे दान घेऊन ये तुझ्या अग्नीने आम्हाला भरून काढ प्रभू ये पवित्र आत्मा ये प्रभू ये प्रभु पावन आत्मा आजा दिल में मेरे मुक्ति मुझे दे दे पावन
मुझे दे दे पावन आत्मा, आजा दिल में मेरे मुक्ति मुझे दे दे धन्यवाद पवित्र आत्मा, धन्यवाद पवित्र आत्मा, धन्यवाद पवित्र आत्मा, धन्यवाद 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 धन्यवाद। पौलाचं फिलिप्पीकरास पत्र अध्याय 4 वचन 4-7 मी वाचतो, कान देऊन ऐका। प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा, पुन्हा म्हणेन आनंद करा, तुमची सहनशीलता सर्वांना कळू नये, प्रभू समीप आहे, कशाविषयीही चिंताक्रांत होऊ नका, तर सर्व गोष्टींविषयी प्रार्थना व विनंती करून आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा, म्हणजे सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमची अंतकरण व तुमचे विचार ख्रिस्त येशूच्या ठाई राखेल। हालेलुया 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 हालेलुया। माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, वचन असं म्हणतं की प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा, पुन्हा म्हणेन आनंद करा। जेव्हा बायबलमध्ये एखादी गोष्ट दोनदा सांगितली असते तेव्हा त्याला विशेष अर्थ असतो। ह्याचा अर्थ असा की आपण आनंद करणार नाही हे देवाला माहीत आहे। हालेलुया हालेलुया। पुन्हा म्हणेन म्हणजे पुन्हा सांगतो कारण मला माहीत आहे तुम्ही आनंद करणार नाही। हालेलुया हालेलुया हालेलुया। ज्या गोष्टी नैसर्गिक असतात, ज्या गोष्टी आपण सहज करतो, त्या गोष्टीवरती मात करण्यासाठी आपल्याला देवाची शक्ती लागते। दुःख करणं नैसर्गिक असतं, रडणं नैसर्गिक आहे, निराश होणं नैसर्गिक आहे, आनंद करणं नैसर्गिक नाही। हालेलुया हालेलुया। दुःखावर मात केल्याशिवाय आनंद करता येत नाही। दुःख ह्या जगाचा स्वभाव आहे। जग पापामध्ये बुडाल्यामुळे जगामध्ये दुःख आहे, पाप आणि त्याचा परिणाम म्हणून या जगामध्ये दुःख आहे। माणसं दुःख का करतात? प्रभू म्हणतो की आनंद करा, पण माणसं दुःखी का आहेत? कारण आम्ही पापांचे परिणाम आमच्या जीवनामध्ये भोगत आहोत। हालेलुया हालेलुया। या जगामध्ये करोडो माणसं आजारी आहेत, 550 नाहीत, करोडो माणसं आजारी आहेत। तुम्ही दवाखान्यामध्ये जाऊन पहा माणसं कशी तडफडत आहेत। असे काही आजार आहेत की ज्या आजारांना औषधच नाही आहेत। आणि मग जी माणसं आजारी आहेत ती तर दुःखी आहेतच, पण त्यांचे नातेवाईक पण दुःखी आहेत। करोडो माणसं व्यसनामध्ये फसलेली आहेत, व्यसनी झालेली आहेत, व्यसनाधीन आहेत। म्हणजे व्यसनी आहेत ते तर दुःखी आहेतच, परंतु त्यांचे नातेवाईक पण दुःखी आहेत, मित्रमंडळी पण दुःखी आहे। आणि मग पुष्कळ अपघात घडतात। हालेलुया
हालेलुया हालेलुया। आणि मग कर्जबाजारीपणा, अनेक प्रकारची दुःख या जगामध्ये आहेत, परंतु बायबल आपल्याला स्पष्टपणे शिकवतं की दुःख हा पापाचा परिणाम आहे। आदाम एवा ज्या एजेन बागेमध्ये होती त्या बागेमध्ये त्यांना दुःख नव्हतं, कारण पाप नव्हतं। जिकडे पाप नाही तिकडे दुःख नाही, दुःखाचा उगम मुळात पापात आहे। हालेलुया हालेलुया। देवाने एक पुरुष आणि एक स्त्री यांना निर्माण केलं आणि बागेमध्ये सोडलं, तेव्हा ती दोघं आनंदी होती, कारण तोपर्यंत त्यांनी पाप केलं नव्हतं। आणि पाप जगात आलं, दुःख जगात आलं, अश्रू जगात आले। वचन म्हणतं की प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा, हे महत्त्वाचं आहे। या जगामध्ये आपण स्वतःहून आनंद करू शकत नाही, अशक्य आहे। कोणताही मानव स्वतःहून आनंद घेऊन अशक्य आहे, परंतु प्रभूमध्ये आपल्याला आनंद मिळू शकतो। कसा मिळू शकतो? कारण प्रभू येशू तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी क्रूसावर मरण पावला, आणि तो आपली एकमात्र आशा आहे। प्रभू येशू आपल्या पापांची क्षमा करतो, आणि जेव्हा आपल्या पापांची क्षमा मिळते तेव्हा देवाशी आपला थेट संबंध येतो, पित्याशी आपला थेट संबंध येतो, आपलं अकाउंट क्लिअर होतं, आपली पापं पुसली जातात, आणि देवाकडनं आपले आशीर्वाद मिळतात आणि कृपा मिळते। हालेलुया हालेलुया। म्हणून माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींनो, आपण स्वतःहून आनंद करू शकत नाही, पण प्रभू येशूच्या द्वारे आपल्याला आनंद मिळू शकतो। कारण प्रभू येशू जो आहे तो आपल्या पित्याशी जोडतो, आणि जोपर्यंत आपण पित्याशी जोडले जात नाही तोपर्यंत आपला आनंद मिळत नाही, कारण देव पिता हा आनंदाचा उगम आहे। हालेलुया हालेलुया। माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, मी जर पाप केलं तर मला ठाऊक आहे की मला शिक्षा होणार, मग मी आनंदी कसा होणार? एकदा आपल्याकडनं पाप झालं की वाट पाहायची शिक्षेची, बरोबर? तुम्ही रागाच्या भरात बायकोला बेदम मारलं तर एक दोन दिवस बरे भरतील, आणि चौथ्या दिवशी हात दुखायला लागेल, अंग दुखायला लागेल, पाय दुखायला लागतील। तुम्ही असं सांगणार नाही देवाला, मी बायकोला हाताने मारलं माझे पाय का दुखतात, असं थोडंच आहे। काही लोक असा संबंध लावतात। हालेलुया 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 हालेलुया। माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींनो, पाप आपल्याकडनं घडतं आणि मग आपल्याला ठाऊक असतं की याचे परिणाम आपल्या जीवनावर येणार, आणि मग आपण दुःखी होतो, आणि जेव्हा प्रत्यक्ष परिणाम येतात तेव्हा आपण अजून दुःखी होतो। आणि म्हणून या जगामधलं दुःख टाळता येत नाही, या जगामध्ये दुःख टाळणं अशक्य आहे। का अशक्य आहे? कारण या जगातलं पाप टाळणं अशक्य आहे। जर पाप आहे तर दुःख आहे, पाप आहे तर आजार आहेत, पाप आहे तर बाकी सगळ्या वाईट गोष्टी आहेत, आणि पाप आपण टाळू शकत नाही। हालेलुया। याला दुष्टचक्र म्हणतात, दुष्टचक्र, इंग्रजीमध्ये विशियस सर्कल। दुष्टचक्र म्हणजे जे टाळता येत नाही असं चक्र, वाईट टाळता येत नाही आहे। आपण पाप करतो म्हणून आपली शिक्षा होते, आणि पाप आपण टाळू शकत नाही म्हणून शिक्षाही टाळता येत नाही। हालेलुया हालेलुया हालेलुया। माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, याला उपाय परमेश्वर पित्याने दिलेला आहे। या मानवी समस्येवर परमेश्वराने उपाय दिलेला आहे, आणि तो उपाय म्हणजे त्याचा पुत्र येशू ख्रिस्त। हा प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या आणि माझ्या पापांसाठी क्रूसावर मरण पावला, आपल्या पापांची शिक्षा त्याने स्वतःच्या शरीरावर घेतली, आणि म्हणून आपल्याला पापांची क्षमा मिळते, आणि आपल्याला पापांची क्षमा मिळते म्हणून आपण पापांची शिक्षा टाळू शकतो। पापांची शिक्षा आपल्यावर येत नाही। तुम्ही पाप केलं आणि देवाकडे क्षमा मागितली तर आजार येणार नाही। हालेलुया। तुम्हाला आजार आलेला असेल आणि तुम्ही देवाकडे क्षमा मागितली, आजार निघून जाणार। हालेलुया हालेलुया हालेलुया। म्हणून प्रभू येशू उभ्या मानवजातीची एकमात्र आशा आहे। हालेलुया हालेलुया। प्रभूकडे जेव्हा पाहतो आपण तेव्हा आपल्या पापांची क्षमा मिळते, आपलं जीवन देवासमोर सरळ होतं, आपलं अकाउंट क्लिअर होतं। प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा, कारण दुसरीकडे कुठे आनंद नाही आहे। तुम्ही बाहेर पाहाल तर आनंद नाही आहे। हालेलुया हालेलुया। प्रभू येशूच्या द्वारे आपल्याकडे दैवी सामर्थ्य आहे, ईश्वरी सामर्थ्य आहे। इंग्रजीमध्ये सांगायचं तर
सुपरनॅचरल पॉवर, सुपरनॅचरल पॉवर. येशूच्या ठाई आपल्याकडे सुपरनॅचरल पॉवर आहे, दैवी सामर्थ्य आहे, ईश्वरी सामर्थ्य आहे. मानवी सामर्थ्याने अशक्य आहे. जर एखाद्याच्या शरीरातलं विष काढायचं असलं तर त्याचं शब्दाने थोडंच काढता येतं, त्याचं शरीर कापावं लागेल आणि ते शोषून घ्यावं लागेल. हालेलुया. पण माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींना, येशूच्या द्वारे आपल्याकडे दैवी सामर्थ्य आहे, ईश्वरी सामर्थ्य आहे, सुपर नॅचरल पॉवर आहे. प्रभू येशूच्या द्वारे आपण देवपित्याशी जोडले गेलो आहोत आणि म्हणून आपल्याकडे असं अलौकिक सामर्थ्य आहे आणि म्हणून आपण नेहमी आनंद केला पाहिजे. हालेलुया, हालेलुया. समस्या येतात, संकट येतात, दुःख येतात, आजार येतात आणि तरीही आपण आनंद करू शकतो, कारण या सगळ्यावर मात करण्यासाठी आपल्याकडे देवाची शक्ती आहे. हालेलुया. पण माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींनो, हे येशूच्या ठाईच आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे, कारण आपल्याला पापांची क्षमा फक्त येशूने दिलेली आहे. पापांची क्षमा मिळावी म्हणून येशू मरण पावलेल्या क्रूसावर, आपल्या पापाची शिक्षा त्याने स्वदेहावर घेतलेली आहे आणि म्हणून तोच आपल्याला पापांची क्षमा देऊ शकतो. हे दैवी सामर्थ्य त्याच्या ठाई आहे फक्त आणि त्याच्या नावानेच आहे. हालेलुया, हालेलुया. प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा, पुन्हा म्हणेन आनंद करा, म्हणजे तुम्हाला भ्यायची गरज नाही, आनंद करा. कोणतंही संकट आलं तर प्रभूच्या ठाई तुमच्याकडे सामर्थ्य आहे. हालेलुया, हालेलुया. तुमची सहनशीलता सर्वांना कळून येऊ. लोक आश्चर्याने चकित होतील, लोक म्हणतील हा मनुष्य घाबरत कसा नाही आहे, ह्याच्यावर एवढी संकट आली तरी याला धीर कसा. लोकांना तुमची सहनशीलता पाहून आश्चर्य वाटेल. हालेलुया, हालेलुया. तुमची सहनशीलता सर्वांना कळून येऊ. प्रभू समीप आहे, समीप आहे म्हणजे जवळ आहे, नजीक आहे. प्रभू तुमच्या जवळ आहे. बायबलमधलं हे वचन अतिशय सुंदर आहे, प्रभू तुमच्या जवळ आहे. तुमच्यापैकी किती लोक याच्यावर विश्वास ठेवतील? ज्यांनी येशूवर विश्वास ठेवलेला आहे त्यांच्यासाठी मी सांगतो की प्रभू जवळ आहे. आणि आणि ज्यांनी अजून विश्वास ठेवलेला नाही आहे त्यांना मी विश्वास ठेवायला सांगतो की त्यांनाही अनुभव येईल की प्रभू त्यांच्या जवळ आहे. हालेलुया, हालेलुया. इंग्रजीमध्ये वचन आहे द लॉर्ड इज नियर, म्हणजे प्रभू जवळ आहे. परंतु आपण पुष्कळ वेळा प्रभूला पाहू शकत नाही. प्रभू आपल्या जवळ उभा असतो तरी आपल्याला दिसत नाही आहे. आपल्याला काय दिसतं? आपल्याला संकट दिसतं. आपल्याला काय दिसतं? आपल्याला आजार दिसतो, आपल्याला दुःख दिसतं, आपल्या आपत्ती दिसते आणि विपत्ती दिसते. परंतु देव आपल्याला दिसत नाही आहे, येशू आपल्याला दिसत नाही आहे. येशू नेहमीच आपल्या जवळ असतो. परंतु मी कुणाला सांगतोय? ज्यांनी येशूवर विश्वास ठेवलेला आहे त्यांच्यासाठी. ज्यांनी अजूनही येशूवर विश्वास ठेवलेला नाही आहे त्यांना मी सांगतो, तुम्ही लवकरच विश्वास ठेवा, म्हणजे तुम्हाला अनुभव येईल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रभू समीप आहे. कशाविषयी चिंताक्रांत होऊ नका. हे माझा एक शब्द नाही आहे, मी एक काना किंवा मात्रा वाढवलेली नाही आहे. हे बायबलमधलं स्पष्ट वचन आहे. कशाविषयीही चिंताक्रांत होऊ नका. हालेलुया. माणसाच्या चिंता काय आहेत? काय चिंता आहेत? पाच मुली लग्नाच्या आहेत, चार मुली लग्नाच्या आहेत, त्यांची लग्न कशी होणार, बरोबर. आणि कुणाला एकच मुलगा आहे, तो निव्वळ वाह्यात गेलेला आहे, त्याच्या आई वडिलांना तो जड झाला आहे. एक मुलगा निव्वळ गुंड उतरला तर आई वडिलांची झोप लागत नाही एका बाजूला, दुसऱ्या बाजूला पाच मुलींची लग्न कशी करायची म्हणून त्यांची पण झोप लागत नाही. हालेलुया. आणि काल आम्ही इकडे एक सुंदर साक्ष ऐकली, सुंदर एका बहिणीने साक्ष दिली. तिला सहा मुली होत्या आणि तिला मुलगा पाहिजे होता. ती माझ्याकडे गरोदर होती ती, आणि ती माझ्याकडे प्रार्थनेला आली, फेलोशिप रिट्रीटला, सहभागीता शिबिराला. तिने मला सांगितलं, ब्रदर मला सहा मुली आहेत आणि आता मी गरोदर आहे. म्हटलं आता मुलगा व्हायलाच पाहिजे. येशूच्या नावाने म्हणतो तुम्हाला मुलगा हो. आणि तिला मुलगा झाला.
माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, कशाविषयीही चिंताक्रांत होऊ नका. पहिली मुलगी झाली तर दुसरी पण होईल का, तिसरी पण होईल का, चिंता करू नका. सहा मुलीनंतर पण मुलगा होऊ शकतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. वचन म्हणतं कशाविषयी चिंताक्रांत होऊ नका. अहो, मुलगा झाल्यानंतर पहिली चिंता यायला शाळेत ॲडमिशन मिळेल का. अरे मुलगा एवढाच आहे 5 दिवसाचा, मग शाळेतला ॲडमिशन आता बुक करायला पाहिजे. हालेलुया, हालेलुया. कसली कसली चिंता आपण घेऊन बसतो, हजार प्रकारच्या चिंता. तरुण, मी नेहमी म्हणतो प्रार्थनेसाठी एक तरुण मुलगी उभी आहे, तिच्या बाजूला एक लग्न झालेली बाई आहे, तिच्या बाजूला दुसरी एक बाई आहे, तिसरी बाई आहे. ती पहिली तरुण मुलगी देवाला म्हणते, हे प्रभू येशू मला चांगला नवरा दे. बस तिला तेवढंच पाहिजे, मला चांगला नवरा दे. तिच्या बाजूला बाई उभी आहे, प्रभू नवरा रात्रंदिवस दारू पितो, कुठच्या कुठे लग्न केलं. हालेलुया. तिच्या बाजूला दुसरी बाई उभी आहे, ती म्हणते नवरा चांगला आहे पण त्याला नोकरी नाही, तर नवरा काय कामाचा. नोकरी नसली नवरा काय कामाचा आहे. हालेलुया. तिच्या बाजूला आहे नवरा दारू पित नाही, नोकरीला जातो, सगळं ठीक आहे, पण मुलंच होत नाहीत. हालेलुया, हालेलुया. आणि पहिली मुलगी काय म्हणते, देवा मला नवरा दे. तिला माहीत नाही नवरा मिळाल्यावर प्रॉब्लेम्स काय होणार आहेत, ते पुढचे प्रॉब्लेम्स तिला माहीत नाहीत. हालेलुया, हालेलुया. आम्हाला चिंता आहे, हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे. कशाविषयी चिंताक्रांत होऊ नका, कशाविषयी चिंताक्रांत होऊ नका. हालेलुया. तर सर्व गोष्टींविषयी प्रार्थना व विनंती करून आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा. सगळ्या गोष्टींविषयी देवाकडे प्रार्थना करा, विनंती करा, हे प्रभू मला अमुक गोष्ट पाहिजे, अमुक गोष्ट पाहिजे, अमुक गोष्ट पाहिजे. पण आभार प्रदर्शनासह, म्हणजे जे देवाने आपल्या अगोदर दिलेलं आहे त्याच्याबद्दल आभार मानले पाहिजेत. बरोबर, देवाने जे काही आपल्याला दिलेलं आहे त्याच्याबद्दल आभार मानले पाहिजेत. तुमच्यापैकी ज्यांच्या डोक्यावर केस आहेत ते आभार मानतात का केसाबद्दल? नाही. ज्यांच्या डोक्यावर केस नाही त्यांच्याकडे बघा आणि मग तुमच्या केसाबद्दल आभार माना. बरोबर. मी जेव्हा पुष्कळ माणसांची म्हणजे टक्कल पडलेले बघितले तेव्हा मी फार घाबरलो आणि मी केसाला असे हात फिरवायला लावलो, लाड करायला लावलो केसाचे. मी केसाचे फार लाड करतो कारण मी पुष्कळ माणसांची टक्कल बघतो. मी घाबरलो, माझं पण असं होईल की काय. हालेलुया, हालेलुया. तेव्हापासून मी केसाचे लाड करायला लागलो. पूर्वी मला केसाचं काही वाटत नसे, ओझं वाटायचं केस म्हणजे. पण आता मी टक्कल पडलेली माणसं बघतो तेव्हापासून मी केसावरून हळूच हळूवारपणे हात फिरवतो आणि केसाचे लाड करतो. हालेलुया, हालेलुया. आणि मग काही माणसांचे केस पांढरे होतात, मग ज्यांचे केस काळे आहेत ते देवाचे आभार मानणार का? हालेलुया. तुमचे केस काळे आहेत, देवाचे आभार माना. हालेलुया, हालेलुया. मग काहींना चष्मा नाही आहे, काहींना चष्मा आहे. ज्यांना चष्मा नाही आहे ते देवाचे आभार मानतात का? आभार मानायला पाहिजेत, नाही तर ज्यांचा चष्मा आहे त्यांच्याकडे बघा, तुम्हाला समजेल. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींना, ज्या गोष्टी देवाने आपल्याला दिलेल्या आहेत त्यांच्याबद्दल आपण देवाचे आभार मानतो का? आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा. तुमची जी काही मागणी आहे देवाला सांगा, पण त्याच्या अगोदर देवाने जे दिलेलं आहे त्याच्याबद्दल आभार माना. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि पुढे वचन म्हणतं, म्हणजे सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमचे अंतकरण व तुमचे विचार ख्रिस्त येशूच्या ठाई राखेल. हालेलुया. सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती. माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींना, परमेश्वर जी शांती देतो ती बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे आहे, न समजण्यासारखी आहे. अनाकलनीय अशी देवाची शांती असते, कोणीही त्याचं वर्णन करू शकत नाही, अवर्णनीय अशी शांती असते. जेव्हा देव आपल्या हृदयामध्ये शांती देतो ती शांती आपण वर्णन करू शकत नाही, शब्दापलीकडची अशी ती शांती असते.
देवाने दिलेली शांती म्हणजे थिएटरमधला आनंद नाही आहे. देवाने दिलेली शांती म्हणजे खेळातला आनंद नाही आहे. देवाने दिलेली शांती ही मामूली नाही आहे, तकलादू नाही आहे, नगण्य नाही आहे. ती महत्त्वाची आहे कारण ती स्वर्गात न येते, ती बाजारात विकत मिळत नाही. हालेलुया. ती शांती लाख मोलाची आहे, ती कुठेही विकत मिळत नाही. देवाने दिलेली शांती महत्त्वाची आहे, ती बुद्धीच्या पलीकडची असते, तिचं वर्णन करता येत नाही. हालेलुया 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 हालेलुया. आणि ही शांती जी आहे ती आपली विचार, आपले विचार आणि आपले अंतकरण येशूमध्ये राखते. येशू बाहेर आपण जाऊ शकत नाही. आपले येशूमध्ये राहता येईल, येशू बाहेर आपण जाऊ शकत नाही. येशूमध्ये आनंद आहे, येशूमध्ये शांती आहे, येशूमध्ये पावित्र्य आहे, येशूमध्ये सामर्थ्य आहे. येशू ठाई खरं जीवन आहे. आणि हे ह्या जीवनामध्ये राहण्यासाठी आपल्याला देवाने दिलेली शांती जी आहे तिची गरज आहे. हालेलुया हालेलुया. थोडक्यात आपली गाडी रुळावर चालली पाहिजे, रुळावरनं घसरता कामा नये. आजच्या मराठीत स्पष्टीकरण करायचं तर आपली गाडी रुळावरनं चालली पाहिजे, रुळावरनं घसरता कामा नये. आणि म्हणून ह्या गोष्टी आपला कर्ण भाग आहे. कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत? प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा, सहनशीलता दाखवा, कशाविषयी चिंताक्रांत होऊ नका, देवाचे आभार माना आणि प्रार्थना आणि विनंती करून आपली मागणी देवाला कळवा. असं जर तुम्ही केलं तर तुमच्या अंतःकरणामध्ये स्वर्गीय शांती येणार, देवाने दिलेली शांती येणार. हालेलुया. माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींनो, शांती आणि आनंद यांचा उगम परमेश्वर आहे. पुष्कळ वेळा आपण गल्लत करतो, चूक करतो आणि आपण शांती आणि आनंद जगात शोधायला जातो, जगात शोधायला जातो. मी पुष्कळ मी अलीकडे विमानाने फिरतो आणि मी विमानामध्ये लोकांकडे पाहत असतो आणि मला आनंदी माणसंच दिसत नाहीत. बेटा विमानात बसला आहे पण चेहरा दुःखी आहे. मी जेव्हा विमानात जातो तेव्हा मला फार आनंद होतो. मला वाटतं विमानात नाचावं की काय. हालेलुया हालेलुया. टेक ऑफ, लँडिंग आणि वरून या केपाला मी आलो औरंगाबादवरनं. खाली जमीन बघत होतो, पुष्कळ जमीन आहे. उगाच माणसाला भीती वाटते जमीन संपली म्हणून. हालेलुया. एरवी मी गाडीमधनं बघतो जमीन, ट्रेनमधनं आणि बसमधनं. ह्या खेपेला मी विमानातनं जमीन पाहिली, आकाशातनं. घरं फार कमी आहेत, जमीन सगळी मोकळी आहे. मग या प्रिय भावांना आणि बहिणींनो, विमानात बसा, कॉम्प्युटर वापरा, मोबाईल वापरा, भारी कारमध्ये बसा, माणसं आनंदी नाही आहेत. तो इनोव्हामध्ये बसलाय आणि असा बघतो, काय फायदा आहे? 10-12 लाखाच्या कारमध्ये बसलेला माणूस सुद्धा आनंदी नाही आहे. आनंद कुठे आहे? आनंद बंगल्यात नाही, जमिनीत नाही, सोन्याच्या दागिन्यात नाही, कारमध्ये नाही, लॅपटॉपमध्ये नाही, मोबाईलमध्ये नाही, विमानामध्ये नाही. आनंद न्यूयॉर्कला नाही, पॅरिसला नाही. आनंद आहे कुठे? आनंद जगात नाही, आनंद देवाकडे आहे. आनंद देवाकडे आहे. मन देवाकडे लावा, आनंद मिळणार. मन देवाकडे लावा, शांती मिळणार. मन ह्या जगाकडे लावली, शांती मिळणार नाही. अमेरिकेमध्ये प्रचंड संपत्ती आहे आणि तरी लोक आनंदी नाही आहेत. सगळं त्यांच्या पायाशी आहे तरी आनंद नाही आहे. माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींना, ह्याचं कारण काय आहे? ह्याचं कारण ह्या जगामध्ये आनंद नाही आहे, वस्तूमध्ये आनंद नाही आहे. आनंदाचा उगम परमेश्वर आहे. हालेलुया. प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा, प्रभूकडे लक्ष लावा, तुम्हाला आनंद मिळणार. कारण प्रभू आपल्या सगळ्या गोष्टी देऊ शकतो. प्रभूच्या ठाई आपल्याला आशा आहे. हालेलुया हालेलुया. आणि कशाविषयी चिंताक्रांत होऊ नका. जर येशू तुमच्या बरोबर आहे तर तुम्हाला चिंताक्रांत व्हायची गरज नाही आहे. अशी एकही गोष्ट नाही आहे जी येशूला असाध्य आहे. येशू करू शकत नाही अशी एकही गोष्ट नाही आहे. हालेलुया 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 हालेलुया. येशू करू शकत नाही अशी एकही गोष्ट नाही आहे. देवासाठी अशक्य अशी कोणतीच गोष्ट नाही आहे. जर तुम्ही येशूवर विश्वास ठेवलेला आहे तर तो तुमच्या जीवनात चमत्कार करणार म्हणजे करणार म्हणजे करणार. हालेलुया
हालेलुया हालेलुया। म्हणून माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, ही वचनं फार महत्त्वाची आहेत। जेव्हा जेव्हा माझ्या जीवनामध्ये निराशा येते, संकट येतं, तेव्हा मी ही वचनं वाचतो। ही माझी आवडती वचनं आहेत। फिलिप्पीकरास पत्र अध्याय 4:4-7, प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा नेहमीच। हालेलुया। नेहमीच आपण आनंदी असलं पाहिजे, कारण जिवंत देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त आपल्या जोडीला आहे, आपल्या सोबत आहे, आपल्या साथीला आहे, आपल्याला मदत करतो आणि आपल्याला कधीही तो एकटं सोडत नाही, कधीही एकटं सोडत नाही तो आपल्याला। मी तुम्हाला एक माझा अनुभव सांगतो। 1993 मी हाँगकाँगला गेलो होतो आणि तिकडे मी एक बिल्डिंग शोधत होतो। मी एकटाच होतो रस्त्यावर आणि मला एक बिल्डिंग पाहिजे होती। मी ती बिल्डिंग शोधत होतो आणि मी असा चाललो होतो आणि असं बघत होतो कोणती बिल्डिंग, बिल्डिंगचं नाव मला माहीत होतं, मी बिल्डिंग शोधत होतो। आणि तो रस्ता खूप रुंद होता, मला वाटतं 200 फूट रुंद असेल। आणि त्या रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला एक बाई चालत होती। मला माहीत नाही, मी असं बघतोय कोणती बिल्डिंग मी शोधतोय, अचानक माझं लक्ष याबद्दल गेलं तर एक बाई तिकडनं पळत 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 आली, म्हणजे रस्ता क्रॉस करून आली। अशी बुटकीशी होती, चिनी बाई होती, चायनीज। ती पळत पळत आली तर मी म्हणालो ही कशाला पळत असेल, आणि मी असं बिल्डिंग शोधतोय। असं करता करता ती बाई माझ्या समोर येऊन उभी राहिली आणि तिच्या चिनी भाषेत ती मला विचारते काय पाहिजे। मला काय ते कळलं नाही किंवा तिने असं केलं, म्हणजे तू काय शोधतोयस। आता मला चिनी भाषा येत नाही, तिला इंग्लिश येते का मला माहीत नाही। मी बिल्डिंगचं नाव सांगितलं तेव्हा तिने मला सांगितलं कागदावर लिहून दे, माझ्याकडे पेन होतं, मी लिहून दिलं। तेव्हा तिने सांगितलं 1, 2, 3, म्हणजे 3 बिल्डिंग जा मग तुला ती बिल्डिंग मिळणार। तर मी म्हणालो थँक्यू आणि मी पुढे जायला लागलो। ती निघून गेली। मी म्हणालो ही कशाला आली होती इकडे, आणि 200 फूट रुंद रस्ता, तिने मला एवढं लांबून पाहिलं, मी बिल्डिंग शोधतोय, ती धावत तिकडनं आली। तिला कोणी पाठवलं? हालेलुया हालेलुया। देवदूत, परमेश्वर देवदूत पाठवून आपली व्यवस्था करतो, आपली सोय करतो, आपल्या सगळ्या गरजा पुरवतो। असे माझे पुष्कळ अनुभव आहेत, पुष्कळ। मी जिकडे जातो तिकडे देव माझी व्यवस्था करतो, देवदूत पाठवतो। माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींनो, हे वचन लाख मोलाचं आहे की प्रभू समीप आहे, प्रभू जवळ आहे, आपल्याला तो दिसत नाही आहे डोळ्याने। आणि म्हणून आपण म्हणतो देव कुठे गेला, देव कुठेच गेला नाही, आपण मात्र कुठेतरी जातो देवाचा हात सोडून। हां, देवाचा हात करतो। अरे बाजारामध्ये खेळणी मिळतात प्लॅस्टिकची, त्याच्यामागे मुलं धावतात, त्याप्रमाणे आपण धावतो। परंतु परमेश्वर कधीही आपल्याला सोडत नाही, प्रभू समीप आहे, जवळ आहे। हे दुसरं कोणी सांगत नाही, देव स्वतः सांगतोय, पवित्र आत्मा सांगतोय, दॅट इज ट्रू, खरं आहे। हालेलुया। आणि म्हणून आपण कशाविषयी चिंताक्रांत व्हायची गरज नाही आहे। आपल्या सगळ्या चिंता देवाला ठाऊक आहेत आणि असा जगात एकही प्रश्न नाही आहे जो देव सोडवू शकत नाही आहे। जगामध्ये अशी एकही समस्या नाही आहे की जी देवाला सोडवता येत नाही आहे। माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, चमत्कार देव करतो आणि तो क्षणाक्षणाला करतो। अशा देवावर आपण विश्वास ठेवलेला आहे आणि म्हणून आपल्याला काळजी करायची गरज नाही आहे, चिंता करायची गरज नाही आहे। देवाचं वचन म्हणतं कशाविषयी चिंताक्रांत होऊ नका, प्रभू समीप आहे, येशू जवळ आहे। संकट येतात आणि उंबरठ्यावरनं परत जातात, संकट येतील वाघासारखी उंबरठ्यावरनं परत जातील। माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींनो, कारण प्रभू येशू आपला रक्षक आहे, तो आपला राखणदार आहे, तो आपली रखवाली करतो, तो आपल्याला सांभाळतो। त्याच्याकडे असंख्य देवदूत आहेत, आपण त्याच्यावर भिस्त ठेवलेली आहे आणि तो जिवंत देव आहे। माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींनो, वचन सत्य आहे। जेव्हा आपण येशूवर पूर्ण भिस्त ठेवतो, आपल्या अंतकरणामध्ये कोणतीही चिंता नसावी, कोणतीच काळजी नसावी। हालेलुया। देव जिवंत आहे, तो आपल्यावर अमर्याद प्रेम करतो, आपल्याला कसलीही चिंता करायची गरज नाही आहे, कारण तो आपल्या जवळ आहे, आपल्या नजीक आहे, आपली काळजी घेतो।
आपल्याला काळजी करायची गरज नाही आहे, आपण आपली भिस्त मात्र त्याच्यावर टाकायला पाहिजे. हाले लुया, हाले लुया, हाले लुया. भाऊ तुझं नाव सांग. केतन भोजने. तुझी काय साक्ष आहे? 14 जानेवारीला मला मुळ्याची गाठ आलेली आणि भरपूर काय असे उपचार वगैरे केले. डॉक्टरकडे गेलो, म्हणजे दुसऱ्या दिवशी डॉक्टरकडे गेलो आणि डॉक्टरनी सांगितले की 2-3 दिवस यावं लागेल. मग मी 2-3 दिवस डॉक्टरकडे गेलो आणि नंतर मग तो बोलला की आता गाठ नाही होऊ शकत, ऑपरेशन करावी लागेल. मग भीती वाटली की ऑपरेशन वगैरे कसं होईल असं सर्व. मग नंतर मग मी यूट्यूबवर व्हिडिओ बघायला लागलो की ऑपरेशन कसं होतं, लेझर ऑपरेशन होतं की कसं होतं ऑपरेशन, सर्व काही बघायला लागलो. त्यानंतर मग पप्पांनी गावावरून हे आणलेलं, औषध आणलेलं गावावरून, ते सुद्धा घेतलं. त्या गावच्या औषधाने पण काय नाही झालं. नंतर माझ्या पप्पांचे मित्र आहेत ना, त्यांनी सांगितलं की ही जी गाठ असते ती ऑपरेशनने जाते किंवा लगभग 4-5 वर्ष जातात. कोणी सांगितलं? तुमच्या मित्रांनी, पप्पाच्या मित्राने सांगितलं. हां, जी गाठ 4-5 वर्ष राहते. हां, राहते मूळ व्याधीची. मग मी बोललो आता कसं तरी ऑपरेशन करावंच लागेल. मग मी आपला विचार करावा लागला कसं करायचं, लेझर ऑपरेशन असं सर. मग दवाई वगैरे घेऊन सर्व थकलो आणि मग 15-20 दिवसांनी आहे ना मी तेल लावायला स्टार्ट केलो. म्हणजे विचार सोडून सर्व तेल लावायला स्टार्ट केला. आणि ज्या दिवशी मी इथं लास्ट टाईमला मी आलेलो ना, तेव्हा आजारमुक्तीची प्रार्थना झाली. तेव्हा मला असं वाटलं की झालं सर्व क्लिअर, पण मी वॉशरूममध्ये गेलो नाही चेक करायला की नाही. मग मी घरी जाऊन 2 दिवसांनी चेक केलं तर काहीच नव्हतं, सर्व क्लिअर आहे. गाठ पूर्ण नष्ट झालेली, ती गाठ संडासाच्या द्वारे तुला आलेली आणि डॉक्टरने तुला सांगितलेलं की ही गाठीचं लेझर ऑपरेशन करायला लागेल. हो, मग तुझ्या मनात काय विचार आले जेव्हा तुला लेझर ऑपरेशन डॉक्टरने केलं? ऑपरेशन सांगितलं तेव्हा भीती वाटली मला की कसं असतं ऑपरेशन, कधी केलं नव्हतं. त्यामुळे मी युट्यूबवर व्हिडिओ बघायला, म्हणजे तो व्हिडिओ बघत होता की बाबा कसं ऑपरेशन झालं बघू तर खरं, म्हणजे मला काय त्रास होतो. म्हणजे तो युट्यूब खोललं आणि ऑपरेशन बघायला लागला कसं होतं. हां हां, त्याच्यावरून लेझर ऑपरेशन समजलं की असं असतं सर्व असतं. त्या टायमाला तू घाबरला होता? हां, किती वाटत. मग तुला असं कधी वाटलं की बाबा चल आता हे ऑपरेशन खूप भारी आहे, आता आपल्याला इथं प्रार्थना, म्हणजे तुला असं काय वाटलं तू की बाबा इकडे यायला पाहिजे? दादाकडून पण ऐकलेलं की माझ्या दादाचं सुद्धा ऑपरेशन झालं त्याच गोष्टीचं, प्लस त्यांच्या मित्रांनी सुद्धा सांगितलेलं की असं असं होईल ऑपरेशन करावंच लागेल. एकंदरीत तुला सर्वांनी घाबरून ठेवलेलं की बाबा ऑपरेशनचं असं असं होतं आणि तुझ्या डोक्यात ते विचार होते फिक्सच झालेलं की ऑपरेशन होणारच. तुला पण वाटलं की मला आता ऑपरेशन करावं लागेल. हां, ते तू इथं जेव्हा प्रार्थनेमध्ये आला तेव्हा तू काय केलंस? इथे जेव्हा आजारमुक्तीची प्रार्थना झाली तेव्हा मी त्या भागावर हात ठेवलं आणि गेलं, पण मी वॉशरूममध्ये चेक नव्हतं केलेलं. आणि घरी जाऊन मी तेलपाणी तसंच लावत राहिलो, म्हणजे विचारच नाही करायचो, तेलपाणी लावत राहायचो. तेव्हा सिस्टरने सांगितलं की तुमच्या आजारी भागावर हात ठेवा. तू हात ठेवला पण होतास, पण तू लक्ष दिलं नाहीस की बाबा माझी गाठ होती किंवा काय नाही होती, असेच बरेच दिवस निघून गेले. हां बरोबर, तर मी चेक नव्हतं केलं, करायला पाहिजे होतं तेव्हाच साक्ष पडली असती, पण तेव्हा नाही केलं चेक मी घरी. म्हणजे त्या टायमाला तुझी चंगाई, म्हणजे तुझी आजारमुक्ती झाली होती, पण तू थोडंसं हलगर्जीपणा केला, लक्ष नाही दिलं. हां, मी शुअर नव्हतं पूर्ण की बाबा गेली असेल की नाही, म्हणून मी घरी जाऊन 2 दिवसांनी चेक केले तर क्लिअर होती. ती गाठ पूर्ण नष्ट झाली होती विदाउट ऑपरेशनचं, म्हणजे देवाने तुझं ऑपरेशन करून टाकलं. हे तुझे कोण आहे? वडील आहेत. बाबा तुमचे डोळे उघडा. हा तुमचा मुलगा सांगतो की त्याला जी मूळव्याधीची गाठ आलेली होती ती गाठ तुम्ही पण सांगता की तुम्ही सुद्धा पाहिलेली होती, जरा तुम्ही सांगा कसे काय. म्हणजे गाव की त्याला गाठ आल्यानंतर त्यांनी मला दाखवलं की पप्पा की माझं असं ते प्रॉब्लेम झाला आहे. म्हणून बघू दे, मी बघत आहे. त्याची एवढी गाठ होती बाहेर आलेली, एवढी गाठ बाहेर आलेली होती. तर मी बोललो आता काय करायचं, म्हणून आम्ही डॉक्टरकडे गेलो. एवढी मोठी गाठ होती? हो, एवढी गाठ होती. तर आम्ही डॉक्टर गेलो होतो, डॉक्टरने त्यांना औषध दिला. पहिल्या दिवशी औषध दिला, तो आम्ही औषध घेतला, पुन्हा दुसऱ्याशी बोलला म्हणून गेलो. तर आम्ही विचारलं असं काय याचं काय प्रॉब्लेम, तर ते डॉक्टर सांगितलं की जर का या औषधाने जर ह्या गाठ गेली नाही तर ऑपरेशन करावं लागेल. तर म्हणलं ठीक आहे, आम्ही ते पण औषध पूर्ण केला. नंतर मी गावी गेलो, गावी एक माणसाला इथून फोन करून विचारला की असं असं झालं, ह्याच्यावरचं औषध काय. तर त्यांनी म्हणलं तू ये गावी औषध घेऊन जा. मी औषध आणला, त्याचा त्या औषधाचा उपाय केला आम्ही त्याला, तरी सुद्धा काय नाही. मग याला सांगितलं आता काही नाही, आपल्या देवाचं तेल आणि पाण्याचा वापर कर. त्यांनी तेल आणि पाण्याचा वापर केला. एक 4-5 दिवसानंतर इथं आल्यानंतर आम्ही पुन्हा तिकडे गेलो होतो, इथं आल्यानंतर त्याची गाठ गेली ती मला बोलला नाही. मी नंतर विचारला अहो काय
कसं काय दाखवू मला गाठ, तुम्ही ते स्वतः तोंडाने बोला की पप्पा माझी ती गाठ मला नष्ट झाली, मला काय आता माझी ती गाठ मला दिसत नाही। म्हणजे जेव्हा तेल पाला तुम्ही जेव्हा प्रार्थनेचा तेलाचा वापर केला त्या तेलाचा वापर करत राहिल्याने ती गाठ पूर्ण नष्ट झाली, नष्ट झाली, नष्ट झाली। ऑपरेशन करायला लागलं नाही, लेझर ऑपरेशन पण काय झालं, तुम्ही औषध सुद्धा केले, भरपूर औषध उपचार केला, पण ती औषधाचा काही उपयोग नव्हता, ती तेवढीच होती। म्हणजे हिथं आल्यानंतर मी घरी त्याला गेल्यानंतर तेल पाण्याचा वापर करायला सांगितला, त्याला बोलू तू रोज रात्रीचा झोपताना तेल लावत जा, दोन तीन वेळेला बोलायचं तेल लावलंस का, तेल लावलंस का, हा म्हणजे लावला पप्पा तेल। त्याच्यानंतर मी थोड्या दिवसात बघितला, हा स्वतः मला बोला की पप्पा ती गाठ माझ्या हाताला लागत नाही, म्हणून मला बघू दे, मी बघितली तर ती पूर्ण आतमध्ये गाठ गेली आहे। देवाने तुमच्या मुलाचं ऑपरेशन करून ती गाठ काढून टाकली। आता तुमची पुढची साक्ष काय? माझी साक्ष आता 17 तारखेला सकाळी मी अंघोळ वगैरे केली, बाथरूम जवळ आणि मी कामावर टिफिन नाश्ता करून मी टिफिन घेऊन कामावर जाय निघालो, तर मला उचकी लागायला लागली 6:30 टायमात। जी मला उचकी लागली ती पूर्ण उचकी माझी चालू होती। त्याच्यानंतर 1 वाजता माझ्या जेवायचा टाइम असतो, मी टिफिन खायला बसलो, जेवलो तर ताबडतोब माझ्या पोटामध्ये कल आली, मी बाथरूमला गेलो, बाथरूम सतत चालू राहिली माझी, 2 वाजेपर्यंत बाथरूम चालू झाली, उचकी थांबली, बाथरूमला चालू झाली नुसती पाण्यासारखी। त्याच्यानंतर मी पुन्हा प्रार्थना ऐकत राहिलो। कुठली प्रार्थना होती ती? ब्रदरांची मुक्तीची प्रार्थना आहे, ते ऐकत राहिलो सतत, ऐकता ऐकता मी 4 वाजले, 4 वाजता माझा चहाचा टाईम असतं, ते चहा बनवले मी, चहा सर्व आमच्या स्टाफला चाय दिली, त्याच्यानंतर मला पुन्हा उचकी चालू झाली। ते थोडाफार काम केला आणि मी सरांना सांगितलं की सर माझी तब्येत अशी असेल मी घरी जातो, मी घरी आलो, घरी आलो थांबलो, घरी आलो तर मग उचकी माझी चालू, रात्री माझी 12 वाजेपर्यंत माझी उचकी चालू होती, मी काही खाल्लं नाही, पाणी नाही पियालो, काही नाही, फक्त अंगावर घेऊन असं बसलो होतो आणि शिष्यांची प्रार्थना बायकोला म्हणलो, माझ्या शिष्याची प्रार्थना माझ्या कानाला लावून मी तसंच बसून ती प्रार्थना ऐकत होतो। रात्री 12:30-1 टायमात माझे ते उचकी थांबली, 1-15 मिनटं थांबली, मी झोपलो, पुन्हा चालू झाली, पुन्हा उठलो, पुन्हा बसून राहिलो, उचकी माझी सतत चालू, रात्री 2-2:30 वाजेपर्यंत मी बसूनच होतो, उचकी चालू, पुन्हा मी प्रार्थना ऐकायला घेतली ऑनलाईनवरची प्रार्थना, प्रार्थना ऐकता ऐकता मला कधी ती उचकी माझी बंद झाली माहीत नाही, मी थोडा वेळ झोपलो, झोपलो सकाळी पुन्हा उठलो, वॉशरूमला जायला निघालो, पुन्हा उचकी चालू झाली, ती उचकी चालू झाली, मी बाथरूम जाऊन आलो आणि तसंच पुन्हा बायकोला म्हणलो की मला ते प्रार्थना ऐकायला येते, मी ऐकली, बसलो ऐकले, 10:30-11 वाजता माझी ते पूर्ण माझी उचकी बंद झाली, मी प्रभूयेशूने माझी उचकी बंद केली, त्याच्याबद्दल मी प्रभूयेशूला धन्यवाद देतो। त्यानंतर तुम्हाला कधीच उचकी लागली नाही? काहीच नाही, 17, 18, 19 आजपासून 3 दिवस झाले पूर्ण तुमची उचकी देवाने काढून टाकली। ताई तुमचं नाव सांगा। माझं नाव कुंती कदम आहे, मी गोरेगावहून आले आहे, माझ्या डोळ्यातून सारखं पाणी यायचं 6 महिने झाले आणि सतत यायचं पाणी, मग सिस्टरांचे प्रार्थना यूट्यूबवर बघत होती, प्रवचन चालू राहतं आणि मी बघत होती, ते त्याच्यात मी भाग घेतला आणि शेवटला ते आशीर्वाद देतात तेव्हा मी हात ठेवा म्हणून सांगितलं, मी हात ठेवत राहिली, 4-5 वेळा मी हेच करत राहिली तर माझं पाणी हळूहळू थांबलं आणि गेल्या रविवारी मी इथे आली तेव्हा पण ते आशीर्वाद घेतला, त्याच्यानंतर मला डोळ्यातून पाणी यायचं एकदमच थांबून गेलं आणि 15 दिवस झाले अंगाला खाज येत होती, मी तेलाचा वापर केला, 5-7 दिवस झाले माझे खाज अंगाला येत नाही, म्हणून येशूला मी धन्यवाद करते। ताई 6 महिने तुमच्या डोळ्यातून पाणी यायचं सतत। मग तुम्ही काम वगैरे कशा करायचे? असे डोळे पुसत जायचे आणि करायची मी। आणि तुम्ही ऑनलाईन प्रार्थनेमध्ये विश्वासाने भाग घेतलात आणि इथे देखील आशीर्वाद घेतलात, त्याद्वारे देवाने तुमचा तो त्रास पूर्ण काढून टाकला, हळूहळू पूर्ण काढला आणि खास तुमच्या शरीराला संपूर्ण अंगाला येत होती, अंगाला खाज यायची, पुष्कळ खाज यायची, प्रार्थनेच्या तेलाचा वापर केला त्याद्वारे देवाने तोही त्रास काढून टाकला। तुमचं नाव काय? लक्ष्मी शेळके। तुम्हाला काय झालं होतं? मला शारीरिक त्रास लय होत होता आणि मूळ वेताचा त्रास 15 दिवसापूर्वी होत होता लय, मग ते औषध आमच्या बहिणीनं तिकडनं मुंबईवरनं आणलं होतं, त्या औषधानं बरेच लोकांना फरक पडला, मग ते औषध मला देत होती, 8 दिवस मी औषध खालं, ते औषध खालं की जास्तच त्रास व्हायचा मला, मग ते असं उलटी आल्यासारखं व्हायचं, मग ते औषध मी आता बंद केलं आणि तेल पाण्याचा वापर केला, तिथपासून आता 8 दिवस झालं मला पूर्ण बरं वाटते, त्याबद्दल मी प्रभू येशूचे आभार मानते। सर्वांनी जोरा टाळ्या वाजून प्रभू येशूला धन्यवाद द्या। तुझं नाव सांग। आदित्य संदीपान परळकर। काय साक्ष तुझी? माझी साक्ष अशी आहे की ज्यावेळेस माझी आई प्रार्थना करायची, पहिलं मी आम्ही गावकडे राहायचो ना,
तर त्यावेळेस आई साक्ष म्हणजे प्रार्थना करायची देवाला. तर मी आईला विचारत सतत तू काय कोणत्या देवाची प्रार्थना करते. त्यावेळेस मला काही माहीत नव्हतं ह्या देवाचं. तर आई प्रार्थना करायची आईला सतत विचारायचो कोणता देव आहे तू एवढा विश्वास कसा आहे. तर आई म्हणली तू पण विश्वास ठेव तू पण प्रार्थना कर. तर त्यावेळेस मनात म्हणलं खरंच देव जिवंत असेल तर माझी मी एक सगळ्या मुलांकडे सायकली होत्या. तर त्यावेळेस मी देवाला म्हणलं देवा मला जर सायकल जर मिळाली तर मी तुझ्यावर विश्वास ठेवतो. तर त्याच्यानंतर मग मला 2-4 दिवसानंतर आईने आणि वडिलांनी नवी सायकल घेऊन दिली 3,500 ची. तर तेव्हापासून माझा देवावर विश्वास बसला. आणि अशी प्रार्थना तू आईला सांगितलं की वडिलांना की मनामध्ये केली होती. मी मनामध्ये केली. तू अशी प्रार्थना मनामध्ये केली आणि मनातली प्रार्थना देवाने ऐकली. हा हो. आणि तुला सायकल मिळाली. हा. तुम्ही जेव्हा प्रार्थना करायला बसते तेव्हा हा तुम्हाला विचारायचं. हा मला विचारायचं तो आई तू काय करते. मी म्हणायची मी प्रार्थना करते तू पण कर. मी प्रार्थना करते तू पण कर. तर तो बोला बरं. तर कधी केली मलाच माहित नाही त्यांनी प्रार्थना. त्यांनी तुम्हाला सांगितलं नाही की मला सायकल पाहिजे पण तुम्ही स्वतःहून त्याला सायकल आणून दिली. कारण की तू मनामध्ये येशूकडे अशी प्रार्थना केली होती. हा. आता तो विश्वास ठेवतो. हा विश्वास ठेवतो. तुमचं नाव सांगा. इजू वाकुडे. आणि तुमची काय साक्ष आहे. माझ्या ना पोटात दुखत होतं छातीत दुखत होतं. सिस्टरनं माझ्या बोलले सिस्टरनं सांगितलं की जिथं दुखतंय तिथं हात ठेवा. मग माझं राहून गेलं. गेल्या महिन्यात 15 दिवस झालं. किती दिवस तुमच्या छातीत दुखत होतं. 10-20 दिवस दुखत होतं. 20 दिवस दुखत होतं. 20 दिवस गेल्या महिन्यात म्हणजे फेब्रुवारी महिन्यामध्ये. हा. मग तुम्ही काय केलं म्हणजे प्रार्थनेत भाग घेतलात. हा प्रार्थनेत भाग घेतला आणि सिस्टरनं सांगितलं जिथं तपली खाय तिथं हात ठेवा. मग मी हात ठेवला माझं दुखायचं एकदम कमी झालं ताबडतोब. म्हणजे छातीतलं दुखणं निघून गेलं का. निघून गेलं. आता किती दिवस झाले छातीत दुखत नाही. 15 दिवस झाले. 15 दिवस झाले. आता अजिबात छातीत दुखत नाही. नाही दुखत छातीत. नाही दुखत आता. अजिबात दुखत नाही. आणि तुमची पुढची काय साक्ष आहे. पुढची माझ्या डोळ्यात फोड आलता. ह्या डाव्या डोळ्यात फोड आलता. आणि बदरच्या माती मी पाण्यात टाकली आणि डोळ्यात टाकलं ते पाणी. तर ते फोड जिरून गेला. हा. किती दिवस फोड होता डोळ्यांमध्ये. 8 दिवस डाव्या डोळ्यामध्ये. हा डाव्या डोळ्यात 8 दिवस फोड होतं. 8 दिवस फोड होता. डोळ्या दुखायचा त्यामुळे. पाणी नव्हतं टाकलं बदरच्या कपरच्या मातीचं पाणी नव्हतं टाकलं तो रोग दुखायचा. पुन्हा पाणी टाकल्याच्या नंतर नाही दुखला. 2 वेळेस पाणी टाकलं जिरून गेलं ते फोड. आता डोळ्यांचा त्रास पण निघून गेला. डोळ्याचा त्रास पण निघून गेला आणि छातीचा त्रास पण निघून गेला. तुमचं नाव काय. सुरेखा खांजोडे. तुम्हाला काय झालं होतं. 15 वर्षापासून डोकं दुखत होतं. हा माझं 15 वर्षापासून डोकं खूप दुखायचं आणि आता दुखत नाही डोकं आणि व्यवस्थित आहे. आता 1 महिना झाला बरं झालं आणि अजिबात दुखत नाही. खूप त्रास व्हायचं मला 15 वर्षापासून. तुम्ही सांगता रोज तुमचं डोकं दुखायचं. हा रोज डोकं दुखायचं माझं. आणि जेवण देखील त्यामुळे जात नव्हतं. जेवायची पण नाही झोपून जायची. इतका त्रास होत होता. हा खूपच त्रास होत होता मला. पण आता अजिबात त्रास होत नाही. तुम्ही काय केलं त्यासाठी. मी तेलाचा वापर केलं. प्रार्थनेच्या तेलाचा वापर केला. हा प्रार्थनेच्या तेलाचा वापर केलं आणि आता व्यवस्थित आहे. आता अजिबात दुखत नाही. आणि प्रभूकडे प्रार्थना केली. प्रभूने तुमची प्रार्थना ऐकली आणि 15 वर्षाचा डोकंदुखीचा त्रास बरा झालाय. हा माझं डोकंदुखीचं बंद झाले. आता किती दिवस झाले. 1 महिना झाला. पुढची साक्ष काय. पुढची साक्ष अशी आहे माझी का माझ्या मुलीला 2 महिने कामच भेटत नव्हता. तर तिला पण मी प्रार्थना केली. आता तिला व्यवस्थित काम भेटलं आहे. आणि मुलगा शाळेत जातो तर अभ्यास करत नाही. तर तो पण आता व्यवस्थित अभ्यास करतो. आता तो पण व्यवस्थित अभ्यास करायला लागला. हां. आणि पुढची साक्ष. पुढची साक्ष अशी आहे का माझ्या घरामध्ये राशन पुरायचं नाही आणि पैसे पण पुरत नव्हते 15 वर्षापासून म्हणजे. पण आता व्यवस्थित राशन पुरतो. पैसे पुरतात. मी मला माझ्या मैत्रिणीकडून उधार घ्यायची तरी मला पुरत नव्हते. पण आता व्यवस्थित चाललं आहे. आता पुरतात पैसे मला. तुम्ही सांगताय 15 वर्ष तुम्ही उसने घेऊन धान्य भरायचे. हां. मी काम करायची तरी पैसे पुरत नाही मला. तर माझ्या मैत्रिणीकडून मागायची तरी पण नाही पुरायचे. तर मी दानमिठी मध्ये चिठ्ठी लिहून टाकली तर आता मला पैसे पण पुरतात आणि धान्य पण पुरतात. 15 महिना संपते तरी पैसे नाही पैसे राहतात.
अगोदर पैसे संपून जायचे, महिना संपायच्या अगोदर? हा, महिना संपायच्या अगोदरच पैसे संपायचे, 15 दिवसाच्या अगोदरच संपायचे, आणि महिना संपतो तरी आता पैसे संपत नाही, आता पैसे टिकतात. हा, पैसे राहतात. आता तुम्ही विश्वासाने प्रभूकडे प्रार्थना करून विनंती पेटीमध्ये तुमची समस्या लिहून टाकली. हो. आणि आता घरातलं धान्य संपत नाहीये? संपत नाही. किती आता 1 महिना झाला धान्य भरलं आहे घरात? हो, आहे. आणि पैसे पण टिकले? हो, पैसे पण आहे. आणि आता तुमच्या धान्यावर आणि पैशावर देवाचे आशीर्वाद आले आहेत? हो. 15 वर्ष तुम्ही खूप प्रयत्न केले पण टिकतच नव्हते. हा. आणि पुढची साक्ष काय? पुढची साक्ष असे, मला 4 महिन्यापासून शारीरिक त्रास, खूप त्रास व्हायचा, पण आता 1 महिना झाला मला आता त्रास होत नाही. तुम्ही काय केलं त्यासाठी? तेच, मी तेलाचा वापर केलं, प्रार्थनेच्या तेलाचा वापर केला आणि विश्वासाने प्रार्थना केली, प्रभूने तुमची प्रार्थना ऐकली आणि शारीरिक त्रास बरा झालाय. हो. तुमचं नाव सांगा. श्रद्धा कोदे. मी विरारला राहते. माझी पहिली साक्ष स्वतःविषयी आहे. मला 15 दिवसापूर्वी खूप सर्दी झाली होती, त्यामुळे माझं नाक पण खूप गच्च झालेलं आणि मला कसला वास पण येत नव्हता. तर मी विश्वासाने तेल पाण्याचा वापर करत राहिली आणि रेकॉर्डिंग प्रार्थना ऐकत राहिली. त्याद्वारे मला प्रभू येशूचा स्पर्श झाला आणि मला सर्दीचा त्रास 2 दिवसात निघून गेला, म्हणून मी प्रभू येशूचे आभार मानते. तसेच माझी दुसरी साक्ष माझ्या मुलीविषयी आहे. माझी मुलगी 2 वर्षाची आहे. तिला 1 मार्चपासून खूप थंडीताप भरला होता आणि त्या थंडीतापामुळे तिला उलट्या जुलाब होत होत्या. उलट्या जुलाब एवढं होत होतं की तिला थोडं पाणी जरी पाजलं किंवा ज्यूस वगैरे पाजलं तरीसुद्धा तिला पोटामध्ये काहीच राहत नव्हतं. तिला खूप उलट्या होत होत्या, पण माझा प्रभू येशूवरती पूर्ण विश्वास होता. मी विश्वासाने तिला त्या तेल पाणी पाजत राहिली आणि मुक्तीची प्रार्थना तिला ऐकवत राहिली. त्याद्वारे तिचा हा आजार निघून गेला, म्हणून मी प्रभू येशूचे मनापासून आभार मानते. प्रभूने तुमची प्रार्थना ऐकली, तुम्हाला आणि मुलीला पूर्ण बरं केलेलं. हो. तुमचं नाव सांगा. शेवंती भंडारी. मी मुंबऱ्यावरून येते. आणि तुमची काय साक्ष आहे? मला 15 फेब्रुवारी महिन्यामध्ये 15 दिवस झाले खूप ताप येत होता. डॉक्टरकडे गेली पण मला काही फरक पडला नाही. मी इथे शेवटच्या शुक्रवारी प्रार्थनेसाठी आली आणि मी विनंती चिठ्ठी लिहिली आणि जाता जातात प्रभूने मला चंगाई दिली, तापापासून मुक्त केले, म्हणून मी प्रभू येशूला कोटी कोटी धन्यवाद देते. तुम्हाला तापाबरोबर अजून काही त्रास व्हायचा का? मला खूप अशक्तपणा वाटत होतं, जेवण जात नव्हतं, झोप लागत नव्हती. आता मला जेवणही व्यवस्थित जाते आणि झोपही लागते, म्हणून मी प्रभू येशूचे आभार मानते कोटी. तुम्ही फेब्रुवारी महिन्यातच विश्वासाने प्रार्थना विनंती लिहून टाकले? हा, फेब्रुवारी महिन्यामध्ये शेवटच्या शुक्रवारी. आणि मग आता तुमचा ताप पण निघून गेला आणि बाकीचे त्रास पण निघून गेले? सर्व त्रास निघून गेले, म्हणून मी प्रभू येशूला कोटी कोटी धन्यवाद. आता तुम्हाला जेवण पण व्यवस्थित जातं? होय. तुमचं नाव सांगा. रंजना बडांगे. आणि तुमची काय साक्ष आहे? माझी साक्ष ना, आज 8 दिवसापूर्वी माझ्या कमरेला खूप मोठी अशी पोळी झालेली होती. माझी त्याच्यामुळं खूप माझी पाठ पण दुखत होती, सर्व अंग दुखत होतं. चेन केवढी मोठी झाली होती? अशी एवढी मोठी होती. आणि मग ते बेचेन होत होतं मला. आता मग काय करायचं समजेना मला. मी आपली रोज तेल लावायची आणि मग तिची प्रार्थना ऐकून घ्यायची. मग ते करत करत ती बरी झाली. नंतर आता दुसरी साक्ष माझी अशी आहे, आता सिस्टरने ते पहिलं गाणं घेतलं ना, सामर्थ्याचा वर्षाव झालं, ते सुरुवातीचं जे बोलत राहिले ना किती वेळा, खूप मन भरून गेलं. असं वाटत होतं कधीतरी की हे सारखं ऐकत राहावं ऐकत राहावं, म्हणून ते आज माझी इच्छा पूर्ण झाली आणि खूप मन समाधान झालं, म्हणून देवाला मी कोटी कोटी धन्यवाद देते. तुमच्या पाठीवर जी गाठ म्हणजे फोडी आलेली ती किती दिवस होती? 4-8 दिवस होती ना. आणि त्यामुळे तुम्हाला झोपताना वगैरे त्रास व्हायचा? या बाजूला व्हायला गेलं की दुखायची, खूप दुखायची. मग तुम्ही मुक्तीची प्रार्थना वगैरे ऐकत राहिले? मुक्तीची प्रार्थना ऐकत राहिली, तेल लावत राहिली, तेल पाणी पित राहिली. प्रार्थनेच्या तेलाचा पण वापर केला? तेलाचा वापर केला आणि ती बरी झाली. मग आता ती गाठ पूर्ण निघून गेले, फोडी पूर्ण निघून गेले गेली. आणि ही तुमची मुलगी आहे? ही मुलगी 4 दिवस झाली तिच्या हातावर इथे पुळ्या झाल्या होत्या, तर मग तिच्या हाताला मी तेल लावलं आणि ते आपण बरं झालं. मुक्तीची प्रार्थना तिला 1-2 ऐकवली. मी आज 15 दिवसाला तिची मांडी दुखत होती, 2 दिवस सुजली दुखत होती,
ती म्हणत होती आई माझी मांडी दुखते, तर म्हटले दुखू दे काही नाही होणार, उद्या जायचं आहे ना आपल्याला, म्हणून आपल्याला असंच होत आहे. मी अशी बोलली आणि आमची मुक्तीची प्रार्थना चालूच असते, गाणे चालूच असतात. मग तिला तेल लावलं आणि इकडे आलो, ती कधी बरी झाली तिला माहितीच नाही. घरी गेल्यावर म्हणते अगं आई माझी मांडी दुखायची थांबून गेली. म्हटलं तू का नाही सांगितली, म्हणते मला विसर पडला. म्हणजे प्रार्थनेमध्ये तिच्या पायाचं दुखणं कधी निघालं ते तिला समजलंच नाही, तिलाच माहिती नाही. तुमचं नाव सांगा. माझं नाव विजया शिवगाणे. आणि काय साक्ष आहे? आज सकाळपासून माझं कंबर आणि पाय पुष्कळ दुखत होती, इतकं दुखत होतं की मला कळा येत होत्या माझ्या पायात, बसायला पण होत नव्हतं, रडायला येत होतं असं वाटत होतं, पुष्कळ रडावं असं वाटत होतं. पण आता सामर्थ्याचा वर्षाव झाला आहे, गाण्याच्या दर देवाचा स्पर्श झाला आणि माझा पाय आणि कंबर दुखी पूर्णपणे बरी झाली, म्हणून मी प्रभू येशूला कोटी कोटी धन्यवाद देते. तुमचं नाव काय? सबीना घोरखना. तुम्हाला काय झालं होतं? माझा डोका दुखत होता 3 वर्षापासून, सतत लिहून टाकत राहिली तर बरा झाला. 3 वर्ष दररोज दुखायचं? हा. त्यामुळे काम वगैरे करायला जमायचं नाही? आणि हा दुसरा काही त्रास होता? हे हातापाहाच्या नसा खिचात होते, तर पण लिहून टाकत राहिली तर बरा झालं ना. थंडा झालं पण तसाच आजार होता, फार वेदना येत होती, तर ते पण लिहून टाकत राहिली तर बरं झालं. हात पायस पण दुखायचं, ते पण बरं झालं. पोटात भूक नाही लागत होती, ती पण आता भूक लागत आहे. कधीपासून भूक लागत नव्हती? 3 वर्षापासून. 3 वर्षापासून जेवण व्यवस्थित जेवत नव्हतं? नाही, आता बरोबर जेव, आता भूक लागत आहे. आणि हात पाय नसा खेचल्यामुळे चालायला जमायचं नाही? हा. असं रात्री जास्त आहे, असं रात्री जास्त त्रास होय. हा. आणि काय केलं तुम्ही? विनंती पेटीमध्ये लिहून टाकलं? लिहून टाकत राहिली. आता किती दिवस झाले बरे झाले? 3 आठवडे. 3 आठवडे झाले काहीच त्रास होत नाही, डोकं दुखत नाही? नाही. आणि हातापायाच्या नसा पण खेचत नाही? माझं नाव आहे प्रियंका भास्कर गिंबल. माझी साक्षी आहे, माझ्या हाताला 1 वर्षापासून खाज होती, ती प्रार्थनेला येत असताना ती बरी झाली आणि हॉस्टेल चालू झालं. साक्षी द्यायला दिली नव्हती म्हणून शाळेत हॉस्टेलला गेले आणि हॉस्टेलला गेल्यानंतर परत खाज यायला लागली आणि खोकलासुद्धा झालेला होता. आणि त्यावेळेस आईवडील आले होते, आईवडील आले आणि त्यांनी प्रार्थना मोबाईलवरती आम्हाला घेतली आणि ते लावून आणि ते घरी गेल्यानंतर माझी खाज आणि खोकला सर्दी बरी झाली, म्हणून मी देवाला धन्यवाद देते. तुमचं नाव सांगा. संगीता गहला. तुमची काय साक्ष? माझी साक्षी म्हणजे मला वजनाचा जास्ती काम नाही होय, वजनाचा काम केला जास्ती ना का ताप ये डोका दुख असं, आत पाय असं चालू दुखा म्हणजे बरात नाही होय असा. 2 वर्ष झाले आता तसंच म्हणजे चालूच, वजनाचा म्हणजे जास्ती कामच नाही होय मला. आता आता प्रार्थना केली आता म्हणजे बरा झाला आहे. आता तुम्हाला तसे तर काहीच त्रास होत नाही? आता नाही जास्ती त्रास. आता तुम्हाला तापसुद्धा येत नाही? आता नाही ताप येत. तुमच्या मुलाची काय साक्ष आहे? त्याला 2 दिवस झाले ताप येत होता, त्याला मी प्रार्थना केली, तेल पाणी केला, तसा बरं झाला. आता तो बरा आहे? तो आता बरा आहे. माझं नाव आहे रामा बोलाळा. हे आहे मंजुला बोलाळा, माझी पत्नी आहे, मूल माझं आहे. ते आम्ही सोमवारी येथे आले, त्याला डॉक्टराकडे नेऊन चेक केले होते, तर त्याला घोबरीचा आजार होता, त्याला झाले होते 8 दिवस, जास्ती पण झाले असेल, पण ते आम्ही रेअर नाही केले. त्याला तर आम्ही घरात फार खिजत होता, रडत होता, रडताना त्याच्या थांबतच होता. तर आम्ही इकडे घेऊन आलेलं, प्रार्थना घेतले तर विनंती चिठ्ठी लिहून पेटीत टाकले, तेव्हापासून बरंच आहे, चांगला आहे, म्हणून मी प्रभू येशूचा धन्यवाद देते.
जोर जोरात टाळ्या वाजवणी प्रभू येशूचं स्वागत करम. आणि हृदयातून बोला धन्यवाद प्रभू, धन्यवाद प्रभू, धन्यवाद प्रभू, धन्यवाद प्रभू, धन्यवाद प्रभू. अंतकरणातून देवाचे आभार म्हणा, मोठ्याने टाळ्या वाजवा. देवाचं सामर्थ्य तुमच्यावर येत आहे, येत आहे. प्रभू इथे हजर आहे, तो तुम्हाला स्पर्श करत आहे, स्पर्श करत आहे. या क्षणाला, या क्षणाला देवाचं सामर्थ्य तुमच्यावर येत आहे. हृदयातून त्याचे आभार म्हणा, धन्यवाद प्रभू, धन्यवाद प्रभू, धन्यवाद प्रभू, धन्यवाद प्रभू, धन्यवाद, 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 धन्यवाद प्रभू तुला, धन्यवाद प्रभू तुला, धन्यवाद, धन्यवाद. आणि आता आपल्या प्रेमळ प्रभूसाठी आपलं हृदय स्वच्छ करा, तुमचं हृदय प्रभूकडे लावून ठेवा, कारण प्रभू इथे हजर आहे. रोगमुक्ती देण्यासाठी, दुःखातून मुक्ती देण्यासाठी, तुमच्या जीवनात खरा आनंद देण्यासाठी प्रभू तुमच्या जवळ आहे. त्याच्यासाठी हृदय उघडा, सगळी घाण आपल्या हृदयातून काढून टाका. आठवण करा, तुमच्या मनात कुणाबद्दल राग आहे, तुम्ही कुणाचा द्वेष करत आहात, क्षमा करा सगळ्यांना. ही प्रभूची आज्ञा आहे, प्रभूची इच्छा आहे. ज्यांनी ज्यांनी तुम्हाला त्रास दिला आहे, सतावलं आहे, तुमची फसवणूक केली आहे, तुमचं खूप मोठं नुकसान केलेलं आहे, तुमचा अपमान केला आहे, तुमची बदनामी केली आहे, तुमचं जीवन उद्ध्वस्त केलेलं आहे, त्या सगळ्यांना क्षमा करा. तुमच्या घरचे लोक, शेजारी, नातेवाईक, मित्रमैत्रिणी कुणाबद्दलही मनात राग ठेवू नका, क्षमा करा सगळ्यांना. आणि आता तुमची पाप नम्रपणे प्रभू येशू समोर कबूल करा आणि त्या पापांसाठी पश्चाताप करा. जो पाप कबूल करतो त्याच्यावर देव दया करतो. तुम्ही सांगण्या अगोदर प्रभूला तुमची सगळी पाप ठाऊक आहेत, पण हे आपलं कर्तव्य आहे की आपण आपली पाप स्वतःहून कबूल केली पाहिजेत. मनातले वाईट विचार, डोळ्यांनी पाहिलेल्या वाईट गोष्टी, मुखातून निघालेले वाईट शब्द, तुमच्या जीवनातील सगळी वाईट कामं कबूल करा आणि पश्चाताप करा. प्रभूला सांगा, प्रभो मी एक पापी व्यक्ती आहे, माझं जीवन पापाने भरलेलं आहे, मी खूप पाप केलेली आहेत, मी पापी आहे प्रभो, मी पापी आहे, मी महापापी आहे, मला माझ्या पापांसाठी दुःख होत आहे, मला वाईट वाटतंय प्रभो, कारण मी खूप पाप केलेली आहेत. टच, टच, टच. आणि आता पापांसाठी प्रभूकडे क्षमा मागा, कारण आपल्याला पापांची क्षमा मिळावी यासाठी प्रभू येशूने क्रूसावर स्वतःचं अर्पण केलेलं आहे. त्याने आपल्यासाठी स्वतःचं पवित्र रक्त ओतलेलं आहे. तुमच्या हृदयाने प्रभूच्या क्रूसाकडे बघा, तुमचे हात उंच करा आणि त्याला हाक देऊन सांगा, प्रभू येशू मला क्षमा कर, मला क्षमा कर प्रभो, मी पापी आहे प्रभो, मी पापी आहे, मी महापापी आहे, माझं पाप्यावर दया कर प्रभो, दया कर माझ्यावर, दया कर माझ्यावर, मला क्षमा कर, मला तुझी गरज आहे, मला तुझी गरज आहे, दया कर माझ्यावर, मला क्षमा कर, मला क्षमा कर, मला क्षमा कर प्रभो, मला क्षमा कर प्रभो. आणि आता विश्वासाने तुमच्या आजारी भागावर हात ठेवा, आणि तिथे हात ठेवणं शक्य नसेल तर छातीवर हात ठेवा. ही प्रभूची वेळ आहे, ही प्रभूची घटका आहे. स्वर्ग तुमच्यासाठी उघडलेला आहे. तुमच्या शरीरातील प्रत्येक आजार प्रभू येशूच्या पवित्र नावाने या क्षणाला निखून जाऊ. शरीरातल्या गाठी नष्ट होत, शरीरावरचे डाग नष्ट होत, जखमा सुकून जाऊत, सूज निखून जाऊ.
तुमच्या शरीरातला प्रत्येक अवयव जो सैतानाने बांधून ठेवलेला आहे प्रभु येशूच्या नावाने या क्षणाला तो मोकळा हो, मोकळा हो. आंधळे पाहायला लागोत, मुके बोलायला लागोत, लंगडे चालायला लागोत, बहिरे ऐकायला लागोत, कुष्ठरोगी शुद्ध होत, पक्षघाती उठवले जावोत. ज्यांच्यामध्ये अशुद्धात्म्य आहेत त्या सर्व शुद्धात्म्यांनो प्रभू येशूच्या नावाने मी तुम्हाला आज्ञा देत आहे, या क्षणाला ह्यांना सोडून निघून जा आणि पुन्हा त्यांच्यात शिरू नका. ज्यांना नोकरी नाहीये त्यांना प्रभू नोकरी देव, ज्यांचा धंदा आहे त्यांच्या धंद्यावर प्रभूचे आशीर्वाद देवोत, ज्यांच्याकडे घर नाहीये त्यांना प्रभू घर देव, ज्यांना मूलबाळ नाहीये त्यांना प्रभू मूल देव, जे कर्जबाजारी आहे ते कर्जातून मुक्त होत, जे व्यसनाधीन आहे ते व्यसन मुक्त होत, ज्यांच्या घरात भांडणं आहेत त्यांच्या घरात प्रभूची शांती येवो. तुमच्या जीवनातील आणि तुमच्या कुटुंबातील प्रत्येक आजार, दुःख, संकट प्रभू येशूच्या पवित्र नावाने या क्षणाला निघून जाओ आणि तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर प्रभू येशूचे महान आशीर्वाद येवोत. जोरात टाळ्या वाजवा आणि प्रभू येशूचे आभार मानव. हृदयातून बोला धन्यवाद प्रभू, धन्यवाद प्रभू, धन्यवाद प्रभू, धन्यवाद, 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 धन्यवाद प्रभु तुला, धन्यवाद प्रभु तुला, धन्यवाद, धन्यवाद. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि आता शेवटच्या आशीर्वादांसाठी उभे राहा. आशीर्वादासाठी दोन्ही हात उंच करा आणि याच वेळेला घरून आणलेलं तेल, पाणी, रुमाल किंवा इतर ज्या वस्तूंवर तुम्हाला आशीर्वाद हवा असेल ते हातात धरून उंच करा. प्रभू येशू त्यावर आता आशीर्वाद देईल. तुम्हा सगळ्यांवर प्रभू येशूचे महान आशीर्वाद देवोत. तुम्ही जिथे जाल तिथे यशस्वी व्हाल, तुम्ही जसं बोलाल तसं घडेल, तुमच्या मनातील इच्छा प्रभू येशू पूर्ण करेल. सैतानाच्या सर्व डाव पेचांपासून प्रभू येशू तुमचं रक्षण करेल. तुमचं जीवन आणि तुमचं कुटुंब प्रभू येशूच्या महान आशीर्वादाने भरून जाईल. आमीन. ज्यांना प्रभूचं काम करायचं आहे आणि सामर्थ्य हवं आहे तुम्ही विश्वासाने दोन्ही हात उंच ठेवा. तुम्हा सगळ्यांवर पवित्र आत्मा उतरो. हात खाली ठेवा. आता आपण मुक्तीची प्रार्थना घेणार आहोत. ही पापक्षमा आणि स्वर्गप्रवेशाची प्रार्थना आहे. तुमच्यापैकी ज्याने अजूनही प्रभू येशूवर पूर्ण विश्वास ठेवला नाही आहे, तुम्हाला जर आज विश्वास ठेवून मुक्ती मिळवायची असेल तर हात जोडा, डोळे बंद करा आणि माझ्या मागे ही प्रार्थना बोला. हे प्रभू येशू, आज मी तुझ्यावर पूर्णपणे विश्वास ठेवत आहे. मी विश्वास ठेवतो की तू देवाचा पुत्र आहेस, तू माझ्यासाठी स्वर्ग सोडून जगात आलास, तू माझ्यासाठी क्रूसावर मरण पावलास. हे प्रभू येशू, आज माझ्या अंतकरणात मी तुझा स्वीकार करत आहे. तू माझा प्रभू आहेस, तू माझा मुक्तिदाता आहेस. हे प्रभू येशू, मी पापी आहे, मला क्षमा कर आणि मला तुझ्या पवित्रात्म्याने भरून काढ. आमीन. हालेलुया, 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 हालेलुया. भावांनो आणि बहिणींनो, आशिष प्रार्थना घरात दर शुक्रवारी व रविवारी प्रार्थना सभा असतात. या प्रार्थना सभेत भाग घेऊन जर आपल्याला परमेश्वराच्या उपस्थितीचा अनुभव घ्यायचा असेल तर आपले स्वागत आहे. स्क्रीनवर तुम्हाला जो नंबर दिसत आहे त्यावर फोन करून आपलं नाव नोंदवा व कोणत्या दिवशी आणि कोणत्या वेळेत तुम्हाला प्रार्थनेत भाग घ्यायचा आहे ते कळवा. धन्यवाद. आणि आता आपण शेवटचं गाणं घेणार आहोत. I'm not afraid.
साथ सा।